सगळो डेटा आणि तांका ती मदत करा. मागीर ते प्रत्येक डिपार्टमेंटला तो लिंक ऑफिसर तुमचे पंचायतीन येतलो, तुमकां पणजे वचचें पडचें ना. तो फॉर्म तो तुमचे पंचायतीन तुमकां दितलो भरपाक, आणि ते फॉर्म घेऊन मागीर तो डिपार्टमेंटान वतलो आणि तुमचे काम बेगीन करून दितलो. सो असो हो एकूण यु नो प्रोजेक्ट असा. त्यांना पण हो जर सक्सेसफूल जातलो जाल्यार दोतोर 191 पंचायतीन वचू शकना. त्यांना तुम्ही जावप आता, तुम्ही सगळे स्वयंपूर्ण मित्र असात, पण तुम्ही आता स्वयंपूर्ण करपा खातीर तुम्ही फुडाकार घेवप गरजेचे असा. सर हांव इतलेंच तुमकां सांगता आनी चड टायम घेना. तुमकां वेगवेगळे विषय आसात, एग्रीकल्चरान कितें जातलें, कृषी कार्ड, मागीर पीएम किसान बेनिफिशरीज, मागीर किसान क्रेडिट कार्ड, हे वेगवेगळे विषय आसा. आमी कन्फ्यूज जाता, कोण म्हणटा कृषी कार्ड आनी म्हजे कडेन आसा, पूण किसान कार्ड म्हणल्यार कितें तें खबर नासता. सो अश्यो खुबश्यो अश्यो गजाली आसात. ह्यो सुमार 16 पॉयंट्स आनी ताज्या अंडर 59 डिफरंट एक्टिविटीज आसा. सो ह्यो डिटेलान हांव तुमकां आज सांगिना, संक्षिप्त रित्यान सांगता. तुमी जर तुमकां चड इन्फॉर्मेशन जर ह्या गजालीचेर जाय जाल्यार तुमी मुजरत येयात. एक ईमेल आय डी आसा, swayam.gova2020@gmail.com, swayam.gova2020@gmail.com. हांगासर तुमी बरोवं शकता आनी आमचे डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स हाजे ऑफिसर तुमकां ताजे रिप्लाय दितले. सपोज ते दिवंक शकना जाल्यार आमी वी वील ऑल्सो इंटरवीन. ओके, सो हांव इतलें सांगून सोंपयता आनी तुमच्या सगळ्यांचे देव बरें करूं. म्हाका हांगा संद दिल्या बद्दल उलोवपाक थँक्यू. धन्यवाद सर. आमच्या मध्ये असा दाबोली मतदारसंघाचे आमदार आणि पंचायत मंत्री श्री माविन गुदिनो सर, त्यांच्या आईच्या कार्यावळीक हांव स्वागत करता. तसेच गोय राज्याचे जनरल सेक्रेटरी श्री दामू नायक, त्यांच्या आईच्या कार्यावळीक स्वागत करता. फुडल्या सुवातेर मागता मनोज पाटील हांच्या कडे की त्यांनी आमकां मार्गदर्शन करचे. हॅलो हॅलो. रिस्पेक्टेड ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत, ऑल डिग्निटरी सिटिंग ऑन द डेज, ऑल आर यंग फ्रेंड्स हियर, अ व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. फ्रेंड्स, आय हॅव बीन गिवन अ शॉर्ट टाइम टू जस्ट टॉक अबाउट सर्टन स्कीम्स, सर्टन प्रोग्राम्स विच द गव्हर्नमेंट ऑफ गोवा हॅज फॉर द यूथ्स ऑफ गोवा. हाउ मेनी ऑफ यू ऑल आर स्टुडंट्स हियर? कॅन यू प्लीज रेज युअर हँड्स, स्टुडंट्स? ओके, थँक्स. हाउ मेनी ऑफ यू आर एंटरप्रेनर्स हू हॅव स्टार्टेड, हू हॅव देअर ओन बिझनेस? ओके ओके. हांगा एंटरप्रेनर्स कितले आसा? ज्यांनी ज्याचा आपला धंदो असा, स्वतःचा धंदो असा, असे कोण असा हांगा? ओके, फ्यू. ओके, गव्हर्नमेंटाकडे, गव्हर्नमेंट ऑफ गोवान खूप स्किमी अशा तयार केल्या ज्याचे द स्टुडंट्स कॅन बेनिफिट, लाईक CMRY व चीफ मिनिस्टर्स रोजगार योजना जे EDC चलयता. ही स्कीम बेसिकली युथा खातीर असा आणि या स्किमींच्यान प्रत्येक जण आपला स्वतःचा धंदो सुरू करूक शकता. ओनली वॉट यू रिक्वायर इज अ पॅशन टू डू समथिंग. आणि जसे आज आमचं ऑनरेबल चीफ मिनिस्टर म्हणता, यू शूड बी अ जॉब गिवर देन अ जॉब सिकर. आज गव्हर्नमेंटाचे जॉब लिमिटेड असा, पण जर तू स्वतः एंटरप्रेनर झाला जाल्यार यू कॅन गिव्ह लॉट ऑफ जॉब्स. यू कॅन गिव्ह 2 जॉब्स, यू कॅन गिव्ह 3 जॉब्स इन युअर ऑर्गनायझेशन. बिसाइड्स दीस, गोवा गव्हर्नमेंटच्यो सोशल वेलफेअर स्कीम्स, एज्युकेशनल स्कॉलरशिप्स खूप असा. प्रत्येक जण, वेदर इट इज OBC, EBC, प्रत्येक स्टार्ट ऑफ सोसायटी हॅज गॉट स्कीम्स. दुसरी गोष्ट हांव सांगूक सोदता की इन टुडेज वर्ल्ड यू हॅव टू बी डेव्हलप्ड, यू हॅव टू बी सेल्फ डेव्हलप्ड. आणि सध्या जर तू फुडें सरूंक शकता जाल्यार यू हॅव टू बी इन अ पोझिशन टू स्पीक वेल, कम्युनिकेट वेल. आणि फॉर दॅट आय थिंक आय वूड रिक्वेस्ट द युवा मोर्चा टू स्टार्ट प्रोग्राम्स वेर अ पर्सन कॅन कम्युनिकेट वेल, डिसिजन कसो घेऊक शकता. आणि हाज्या बद्दल स्किमी भरपूर असा. सबसिक्वेंटली आय कॅन आस्क द युवा मोर्चा टू गिव्ह द डिटेल्स. थँक्यू सो मच. थँक्यू सर. मागता मुरगावचे मंडळ अध्यक्ष आणि EDC वाईस चेअरमॅन श्री संजय सातार्डेकर हांच्याकडे की त्यांच्यानी सगळ्यांचे मार्गदर्शन करचे. नमस्कार.
माचेर उपस्थित असलेले आमच्या गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतबाब तसेच गोय राज्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे स्टेट प्रेसिडेंट सदानंद शेठ तानावडे, दाबोलेचे आमदार आणि गोय राज्याचे वाहतूक मंत्री मॉवीन गुदिनो, तसेच वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदाबाब, जनरल सेक्रेटरी दामू नाईक आणि रवींद्र भवन मडगावचे चेअरमॅन, तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री मांद्रेकरबाब, आमचे महासंघटन मंत्री सतीश धोंडबाब, माझे कलिग्स वास्को मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, दाबोलेचे संदीप सूद, तसेच जयंत जाधव आणि आमचे बाकीचे सगळे युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि उपस्थित इष्टानो. इष्टानो म्हणण्यापेक्षा फ्युचर ऑफ गोवा किंवा फ्युचर ऑफ इंडिया म्हणजे तुमच्या फुडें भविष्य आहा. माझा विषय आहा, म्हाका पार्टीन एक पोझिशन दिले ईडीसीन व्हायस चेअरमॅन म्हणून आणि आमचे चेअरमॅन आसा सदानंद शेठ तानबडे बाब, त्यांचे परमिशन घेऊन तुमकां CMRY म्हणजे चीफ मिनिस्टर रोजगार योजना बद्दल हांव काहीशी माहिती दिता. ईडीसी हे इन्स्टिट्यूशन 1975 स्टार्ट झाले. 1975 स्टार्ट झाल्या उपरांत इन द इयर 2000 आमचे लेट श्री मनोहरभाई पर्रीकरान तसर एक चीफ मिनिस्टर रोजगार योजना म्हणून स्टार्ट केली. म्हणजे यंग एंटरप्रिनर किंवा जेका बिझनेस करपाक जेव्हा 2000 स्टार्ट केली त्यांना त्याचे लिमिटेशन असले 1.5 लाख रुपया, म्हणजे 1.5 लाख रुपयान तुम्ही खंयचो तरी व्यवसाय स्टार्ट करपाक शकतालो. मागीर त्याचे रिव्हिजन जावन लोकांचो रिस्पॉन्स पळोवन 2002 पर्यंत त्याचे लिमिट केले 2 लाख रुपया, आणि 2 लाख रुपया घेऊन खुबशा जणांनी तेथून बिझनेस स्टार्ट केलो. आयज त्याचे लिमिटेशन असा 20 लाख रुपया फॉर एनीबडी टू स्टार्ट अ बिझनेस. ज्याका व्यवसाय करपाक जाय त्याका 20 लाख रुपया मेळटा, आणि जो प्रोफेशनल आहात, प्रोफेशनल म्हणजे टेक्निकल खंयचे तरी शिक्षण घेतला, ITI केला किंवा डिप्लोमा इन खंयच्या स्ट्रीमीन केला, सिव्हिलान केला किंवा मेकॅनिकल केला किंवा ऑटोमोबाईल केला, जाल्यार त्याका प्रोफेशनल 25 लाख रुपीज पर्यंत लोन दिवपाचे प्रोव्हिजन आहात. आम्ही सगळे जण यंग जनरेशन किती करता व्हाईट कलर जॉबा फाटल्यान आणि गव्हर्नमेंट जॉबा फाटल्यान धावता. इष्टानो जर तुमच्यानी एक भितर झील आहात, झील म्हणजे किती तरी करून व्यवसाय करून स्वतःचो बॉस, बी युअर ओन बॉस, म्हणजे तुमच्या मर्जीन तर तुमकां व्यवसाय करपाक जाय. जसे आता मनोज पाटीलान म्हणून गेले, बी एन एंटरप्रिनर म्हणजे रोजगार प्राप्ती करा, एक युनिट घातलो खंयचो तरी व्यवसाय स्टार्ट केलो जाल्यार तुमच्या वांगडा तुम्ही आणि एक 4-5 लोकांक किंवा 10 लोकांक तुमची व्याप्ती जितली मोठी आहात तितलो तुम्ही वाढवंक शकता. आणि आमच्याकडे जवळजवळ 260 स्ट्रीम्स आहात, म्हणजे वेगवेगळे स्ट्रीम्स आहात. समज कोण लेडीज आहात त्यांना समज ब्युटी पार्लर स्टार्ट करपाक जाय, फॅशन डिझायनिंग स्टार्ट करपाक जाय, गार्मेंट शॉप घालपाक जाय, वेगवेगळे म्हणजे लिस्ट खूप वडले आहात, सांगपाक खूप वेळ वयतलो. पण एक प्रकारचो जो ट्रेनिंग घेता, कोर्सीस घेता, त्या मनशाक तर हमकास म्हाका दिसता कोणाकडे काम करच्या पेक्षा न्ही व्यवसाय करप जाल्यार ताका खूप फुडें बेनिफीट आहा आणि खूप ग्रोथ सक्सेस जावपाचो चान्स आहा. बरे, ह्याच्या वांगडा कशा रेट ऑफ इंटरेस्ट बाकीच्या बाजारांत बँकी आहात किंवा मार्केटांत बँकी आहात त्याच्या पेक्षा एकदम कमी 8% तुमकां रेट ऑफ इंटरेस्टाचे लोन मेळटा. प्लस जो व्यक्ती एखाद्या टायमार जर 20 लाख रुपया लोन घेतलो जाल्यार आमकां DITC डायरेक्टर फॉर इन्फॉर्मेशन इंडस्ट्री ट्रेड अँड कॉमर्स कडल्यान 50% रिबेट मेळटा. म्हणजे जो व्यक्ती 10 लाख रुपया लोन घेता त्याका इंटरेस्ट फक्त 10 लाखाचेर पडटा. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 50% 8% इंटरेस्ट जर आम्ही चार्ज केलो जाल्यार अर्ध्या पैशाचेर जेमतेम 4% इंटरेस्टाचेर तुमकां पैसे मेळटा. आणि ही उपक्रम आहा आमच्या गोंया सरकाराची, आणि जे आता आमच्या डॉक्टर प्रमोद सावंतान सुद्धा फुडें आणि स्किमी डिक्लेअर केल्या ते त्यांच्या भाषणात ते सांगतले. पण आमचे यूथ इनिशिएटिव्ह घेऊन इनिशिएटिव्ह म्हणजे किती लेथर्जीक असपाक जायना, आळशी असपाक जायना, किती तरी करपाचो एक प्रकारच्या मनान एक ॲटिट्यूड जाय, एक झील जाय, आणि तो आम्ही फुडें व्हरोंक शकता. आयज पर्यंत ईडीसीन 2000 ते 2020 पर्यंत जवळजवळ आमच्याकडे 7500 लोकांनी बेनिफिशरींनी लोन घेतला, सक्सेसफुली बिझनेस चलयता आणि आपल्या वांगडा आणि लोकांकूय सबस्टिट्यूट बिझनेस दिता, म्हणजे सबसिडरी युनिटांक बिझनेस दिता. आणि ज्याका ह्या लिमिटा भायर वचून म्हणजे 20 लाख एखाद्या टायमान व्यक्तीन घेतले, त्याने आपल्या टायमा भितर लोन पेमेंट केलो आणि त्याचो तितलो व्यवसाय वाढलो जाल्यार त्याका टर्म लोन घेऊन सुद्धा आणि व्हडलो व्यवसाय करूंक शकता. म्हणजे गोवा गव्हर्नमेंट बिझनेस फ्रेंडली आहा इतले लक्षात घ्या. आणि आयच्या जनरेशनच्या भुरग्यांक तर सदांच सांगता हांव, ट्राय टू बी युअर ओन बॉस, यूज युअर टायम ज्युडिशियसली. म्हणजे आपल्याकडे जो वेळ मेळता वॉट्सॲप आणि बेस्ट फेसबुकाचे वेस्ट करनाकान,
बी टेक्नी सेवी. टेक्नी सेवी म्हणजे कितें, जनरेशन चेंज जायत आसता, टेक्नोलॉजी बदलत आसता. हांव एक डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियरच्या हातून एक लहानसो इन्सिडेंट सांगता. जेन्ना आम्ही शिकताले तेन्ना कार्बोरेटेड इंजिन असताले, आणि आयज बीएस सिक्स स्टेजीचेर सगळे इलेक्ट्रो कंट्रोलचेर गाडयो येतात. म्हणजे हांव जेन्ना मेकॅनिक शिकलेलो ऑटोमोबाईल केले तेन्ना एक कॉन्सेप्ट वेगळो असलो, आणि आयज सगळो इलेक्ट्रॉनिक झालेलो आहा. तेन्ना लोक टेक्नी सेवी जा आणि येणाऱ्या वेळान बिझनेसा खातीर काम करा आणि तुमच्या वांगडा फुडे वचपाक शिका. इतले सांगता आणि हांव माझे दोन शब्द बरे करता. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर. मनशाचे विचार मनशाक घडयता आणि आम्ही कसे दिसता हाच्या पेक्षा आम्ही कसे वागता हे महत्वाचे, असे अनेक अमोल विचार असले स्वामी विवेकानंद हांचे. त्यांचेच विचार आमच्यापर्यंत पावपाक आमच्यामध्ये असा श्री जयंत जाधव, त्यांच्याकडे मागता की त्यांनी सगळ्यांक मार्गदर्शन करचे. बोलो बोलो भारत माता की वंदे. उदळच्या पहिले सगळे उठेन 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 लक्ष करताले, म्हटलं मातशे किती तरी उलो आवाज जाऊंग जाय न्ही. व्यासपीठाचे उपस्थित आमचे तळून तडफतार डॉक्टर प्रमोद सावंत, गोय राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सदानंद भाई तनावडे, ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल आणि पंचायत मिनिस्टर श्री मोविन गुदिनो, आमचे वास्कोचे आमदार श्री कार्लू साल्मेडा, केटीसीचे चेअरमॅन, आमचे संघटन मंत्री श्री सतीश धोंड, जनरल सेक्रेटरी दामोदर नाईक, आमचे युवा मोर्चाचे तडफदार अध्यक्ष समीर मांद्रेकर, संजय सातार्डेकर, दीपक नाईक, संदीप सूद, संकल्प महाले, उपसरपंच नंदिनी देसाई, गौरीश आणि योगेश. स्वामी विवेकानंद यांचे काय इंट्रोडक्शनची कोणाक गरज ना. आमकां सगळ्यांक खबर आहा की स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व कसले असले ते. आयज मकर संक्रांत, सगळ्यांक संक्रांतीची शुभेच्छा. आणि स्वामी विवेकानंदाचो जन्म 12 जानेवारी 1863 मकर संक्रांती दिसा जायलो. आज जरी 14 तारीख पण तिथी प्रमाणे आज त्यांची जयंती. स्वामी विवेकानंद यांचे जन्माचे नाव नरेंद्र दत्त, एक बंगाली फॅमिलीन ते जन्माक आयले. वडील विश्वनाथ दत्त आणि आवय भुवनेश्वरी देवी. वडील एक बऱ्या प्रकारचे अटॉर्नी असले कलकत्ता कोर्टान, आणि आवय एक हाऊसवाईफ जी एक धार्मिक असली. आणि त्याचाच प्रभाव स्वामी विवेकानंदाचेर आयलो. स्वामी विवेकानंद आपल्या तरुण वयान जेव्हा ते कॉलेजीन शिकताले त्याच वेळाचेर ते रामकृष्ण परमहंस एक स्पिरिच्युअल गुरु असले, त्यांच्या त्यांचे कडेन वचप येवप त्यांची सुरवात झाली. आणि फुडे चलून त्यांच्यानी त्यांचे गुरु त्यांना मानून घेतलं. स्वामी विवेकानंद ज्यांच्याबद्दल कोण तरुण युवकांनी त्यांच्याबद्दल ज्यांच्यानी वाचला त्यांच्याबद्दल ऐकला त्यांना एकूच लक्षात येतले की स्वामी विवेकानंदांनी कायम तरुणा खातीर तरुणाई खातीर उलेला, तरुणाये खातीर बरयला, तरुणाये खातीर वावरला आणि वावरला ते गरिबांच्या खातीर. त्यांना सदांच किती दिसताले की गरिबां खातीर वावरप म्हणजे देवकार्य. खंयच त्याची पब्लिसिटी करप ना, खंय सांगप ना, पण गरिबा खातीर वावरप आणि तेच एक देवकार्य समजप. आयज आम्ही तरुणांच्या खातीर स्वामी विवेकानंद जन्मदिवस नॅशनल यूथ डे म्हणून आम्ही साजरो करता. स्वामी विवेकानंदांक आताच उल्लेख झाला की ज्या वेळाचेर ते शिकागो गेले त्या वेळाचेर सप्टेंबर 11, 1893 ह्या वर्सा पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजियस कॉन्फरन्साक ते गेले. त्यांचो वेशभूषा कशी असली, आता जी वेशभूषा असायची पगडी कपडे बांधून ते असो कपडा बांधलेलो भगव्या वस्त्रांत ते गेले. फाल्यां त्यांची कॉन्फरन्स दनपारच्या वेळार असा म्हणजे त्यांना खंय रावपाक मेळनासले, कोण त्यांना रावपाक दिनासले, कोण तरी इंडियाचो एक मॉन्क आयला, एक साधू महात्मा आयला असो उल्लेख त्यांचा थंय जातालो. पण ज्या व्यासपीठाचेर ते उभे रावले त्यांच्यानी जी सुरुवात केली सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे म्हणण्या बरोबर सगळे ऑडियन्स उभे रावले. ताळ्यांचो गडगडाट कितलो वेळ थांबना, कारण किदे अमेरिकेन आणि बाकीच्या राज्यांनी सगळ्यांचे ऍड्रेस करप कसे, लेडीज अँड जेंटलमॅन, आणि सगळे घालप किदे सूट. आणि त्यांच्यानी म्हणप किदे आमका भयणी आणि भावानो हो उल्लेख करता. एक कोण तरी साधू कसो मनीस इंडियातल्यान येता, थंयच्यानूच सुरवात झाली ती स्वामी विवेकानंदांची आपले विषय म्हणप. विषय कसलो, आमच्या देशाक सदांच किदें म्हटलें गेले वेले
ए कंट्री ऑफ स्नेक चार्मर्स इलिटरेट्स शिकलेले ना लोक हो धर्म कसलो तरी हिंदू धर्माचो झेंडो त्यांच्यानी थंय फडकयलो त्यांच्यानी सांगून दिलें की हिंदू धर्म म्हणजे कितें हो धर्म जो सगळ्यांक सांबाळून घेता ह्या धर्मात सहनशीलता असा तुमकां सगळ्यांक लक्षात येतलें स्वामी विवेकानंदांनी ज्या पद्धतीन थंय विषय मांडप आणि देशभर वर्ल्ड भर भ्रमण करप स्वामीजी वर्ल्ड भ्रमण करच्या पयलीं त्यांच्यानी आमच्या देशांत सगळे कडेन भ्रमण केलें कश्मीर ते कन्याकुमारी बंगाल ते पंजाब सगळे कडेन भोंवलें त्यांच्या तकलेन कितें आसलें की आपूण वर्ल्डान वचून म्हजो जो धर्म आसा हिंदू धर्म आसा हेचो जर जेन्ना प्रचार करूंक जाय म्हाज्या देशाची परिस्थिती कितें म्हाजे देशांतले लोक कशे वावरता त्या पद्दतीन हांवें समजून घेवपाक जाय मागीर हांव कोणाक तरी फुडें सांगूं शकता आयची परिस्थिती कितें आसा आनी तेन्ना तेंच्यांनी लक्षांत हाडून दिलें की इंडिया इज नॉट बॅकवर्ड इंडिया म्हणजे एक वर्ल्ड गुरू कडेन वयतात मदल्या काळान आमी सगळ्यांनी परिस्थिती देशाची पयली इंडिया वॉज ए वर्ल्ड गुरू मदीं कितें जालें परिस्थिती ह्या देशाची शिक्षण पद्दती खंयच्या पद्दतीन चल्ल्या खंय चल्ल्या कितें चल्ल्या कोणाकूच खबर ना देशाच्या स्वतंत्रत्या नंतर 70 वर्सां देशाचो शिक्षण मंत्री कोण जाता कसली पद्दत आमकां शिकयली गेली आमकां खबर ना आमी स्कुलान गेले थंय फुडें वाचले गेले सदांच स्वामी विवेकानंदांनी सदांच स्वामी विवेकानंदांनी हो विशय मांडलो की इंडियाचे यूथ कशें आसपाक जाय स्वामी विवेकानंदाचे लक्षांत येतालें की यूथ म्हणजे कसलें जेंची कूड तेंची बॉडी ही स्टिलाच तेंची बॉडी ही आयनाची आसपाक जाय लोखंडाची आसपाक जाय भितर जे आमचे शिरे भोंवता ते स्टिलाचे आसपाक जाय युथांनी सदांच कार्य करपाक जाय रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची गरज आसा आनी जेन्ना आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेता आयज तुमकां लक्षांत येतलें की हो देश खंय पावता पूण आयज आमच्या देशाची परिस्थिती कितें आसा आमचे आदरणीय नरेंद्र भाई मोदी पुन्हा एकदा हे सगळे फुडें हाडपाची गरज पळयतात आज पुन्हा एकदा देश आमचो वर्ल्ड गुरु सुपर पॉवर जावपाचे फुडें पावता पूण आयज यूथ रागार जावं नाका म्हणटा म्हणून आमकां लक्षांत येता एकूच चिंता आसता की म्हजो 2 GB डेटा केन्ना सोंपता म्हजो 2 GB डेटा सोंपलो जाल्यार आपूण कितें करतलो ह्या विशया कडेन आयज सगळें फुडें चललेले आसा स्वामी विवेकानंदा एक बरे शिक्षीत आर्ट्स बॅचलर ग्रॅज्युएट बरी शिक्षण संगीतान त्यांचे बरे विचार बरी पुस्तकां बरयली आज आमकां सगळ्यांनी ते आत्मसात करपाची गरज आसा आज युथांनी खेळपाची गरज आसा आज युथांनी धांवपाची गरज आसा खेळपाची गरज फिजिकल एक्टिविटी करपाची गरज आसा पूण आमी पळयता तरी कितें जेन्ना आमी ग्रावंडार वयता खंय तरी त्या गॅलरीन बसून आमी मोबायल खेळटा समुद्राचेर वयता थंय पेंवपाचे सोडून खंय तरी वॉकिंग करच्या जाग्यार त्या जाग्याचेर आमी परत एकदा मोबायल घेऊन बसता मोबायल वायट न्ही पूण त्याचो योग्य वापर हो जावंक जाय हे आमच्या देशाचे भवितव्य न्ही आमी सगळे यूथ आयज आमी एक निर्णय करपाक जाय एक निश्चय करपाक जाय की आमी कसले यूथ तयार जातले हालींच्या दिसांनी आमी कसले यूथ पयले जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीन स्वामीजींच्या मुर्तीचे विटंबना केली गेली लक्षात असा तुम्ही पहिला कोण तरी तुकडे तुकडे गँग तयार झाले असा देशान किती म्हणतात हिंदुस्तान तरी तुकडे होंगे हजार असले युथ आम्ही जाय काय किती आमका हंगा असलेल्या युथांनी आमच्या मध्ये हे पेटून उठपाची गरज असा आम्ही ह्या देशाचे नागरिक आम्ही ह्या देशाचे फुडार असे करपाची आमका गरज असा आज युथांनी यांका मुतोड जवाब दिवपाची गरज असा आमच्या गोमांतकांत सुद्धा कोण तरी हाफ पॅन्ट घालून खंयच्याच तरी स्टेजीर उभे रावता आणि रेव्होल्युशन म्हणून कितें तरी उलयता गोंयाक वेगळे करपाचे उलयता असले आम्ही खपून घेऊची गरज ना आज युवक युवती तुम्ही पहिले प्रथम मतदाता असात अनेक जणांनी वोटिंग केले नसतले वोटिंग करचे आम्ही आज हे वोटिंगा खातीर आफोंग ना तुमच्या कडेन आमचे तळफदार मुख्यमंत्री असत स्वयंपूर्णाचेर उलेले असत तुमच्या कडेन इंटरॅक्शन भारतीय जनता पार्टीचो एकच निश्चय की ह्या देशाचे यूथ बरे जावपाक जाय यूथ बरे झाले जाल्यार देश बरो जातलो JNU जेन्ना थंय जेन्ना त्या स्टॅच्यूचे विटंबना केली गेली आदरणीय नरेंद्र भाई मोदींनी पुन्हा थंय स्टॅच्यू लायलो आणि त्या वेळाचे स्टॅच्यू लायता जाल्यार डिबेट सुरू जाता खंयच्या चॅनलाचेर अरे स्टेच्यू कितें जाय म्हणून हो डिबेटचो विशय येदे व्हडली थोर व्यक्ती जेका वर्ल्डान मानून घेतलो आणि आमच्या JNU थंय म्हणतात कित्याक लावपाक जाय स्टेच्यू तेजेर पैसे कित्याक वेस्ट करता नॅशनल एन्थम जेन्ना थिएटरांनी वाचता तेजेर डिबेट जाता की ह्या नॅशनल एन्थमाचेर आमी उभे रावपाचे काय ना म्हणून लस दिसपाक जाय आमकां असल्या डिबेटांनी आमकां हांकां सगळ्यांक मोठमोठ जवाब दिवपाची गरज आसा भारतीय जनता पार्टी असो एकमेव पक्ष असा जो आज विचार करता
आज विचार करता ह्या देशाचो ह्या भविष्याचो. आज न्यू एज्युकेशन पॉलिसी येता, ह्याच्या पयली आम्ही किती शिकले, औरंगजेबाची हिस्ट्री शिकली 10 पानां, 25 पानां शाहजहानाची शिकले, शिवाजी महाराज राणी राणी अहिल्याबाई खंय गेली, राणा महाराणा प्रताप खंय गेलो, राणी लक्ष्मीबाई खंय गेली, हो सगळो इतिहास खंय गेलो, भगतसिंगाचो इतिहास खंय गेलो. इतिहास कोणाचो वाचता, कित्याक तुम्ही गुगल करून पळया, नावां घेना. 1951 ते 1977 कोण असलो ह्या देशाचे एज्युकेशन मिनिस्टर, त्यांचे विचार कसले असले, आमच्या युवका मधी कसली पेरणी केली त्यांच्यानी. आज जे JNU कोण तरी बसता, हे कम्युनिस्ट थंय किती तरी बसता आणि कम्युनिस्ट थंय किती तरी पेरता. सगळ्या गोष्टीचेर डिबेट चर्चा. नॅशनलिझम, तुमकां लॉर्ड मॅकौलीची खबर असलेले, लॉर्ड मॅकौलीन किती बरयल्ले, हो देश इतलो समृद्ध असा, हांगाचे लोक शिकलेले असा, हे असा. माझी एकूच जातले की ह्या देशान अशी पेरणी करपा जाय की संस्कृताय काबार जावपा जाय म्हणून. पूण आमचे भाग्य असा, गेली 6 वर्सां 7 वर्सां आदरण नरेंद्र भाई मोदी योगायोग असा, स्वामी विवेकानंदाची नाव नरेंद्र आणि आमच्या प्रधानमंत्र्याची नाव नरेंद्र, असो मुख्यमंत्री आज थंय बसलेलो असा, जो सदांच इंटरॅक्शन करता, सगळ्यांच्या कडेन इंटरॅक्शन करता, सगळ्यांच्या कडेन उलयता. आज हे स्वामीजींनी 1918व्या शतकांत त्या वेळेस सांगलेले, आज सगळ्यांवरी व्हडली गरज असा आमकां युवकांक, की स्वामीजींक खूप ऑफर्स आयले. स्वामीजींक स्पिरिट त्यांचे, स्वामीजींक त्यांना जमशेदजी टाटा ह्या इन्स्टिट्यूटान, रिसर्च इन्स्टिट्यूट सायन्सान त्यांना जॉब ऑफर केला, पण त्यांच्यानी स्पिरिच्युअलिझम खातीर, अध्यात्मा खातीर तो जॉब घेऊ ना. त्याच वेळाचेर त्यांना अकॅडमिक पोझिशन अवॉर्ड केले हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीन. पण ह्या देशा खातीर, ह्या युवकांच्या खातीर, आमकां तुमकां मार्गदर्शन करपा खातीर स्वामीजींनी ते करूंक ना. आज आमकां सगळ्यांत व्हडली काळाची गरज निर्माण झालेली असा. आमच्या देशाचे संरक्षण, आजूबाजूचे चायना असत, पाकिस्तान असत, अफगाणिस्तान असत, कशा पद्धतीन आयज कर चाललेले असा. भितरल्यान किती तरी इंटरनल सिक्युरिटी बिघडलेली असा. आम्ही युवकांनी ओगी राहून फक्त आयिल्लो व्हॉट्सअप फुडें करपाची गरज ना, पण आम्ही सगळ्यांनी याचे विचार करपाची आणि विचार मांडपाची गरज असा. आज स्वामी विवेकानंदांनी ज्या पद्धतीन काम केला, तुम्ही वाचा त्यांच्या बद्दल, हे गुगल करा तुम्ही, हेजूर जर तुमचा 2 GB डेटा सोपलो जाल्यार काय वाईट ना. स्वामी विवेकानंदांच्या बद्दल माहिती करा तुम्ही. स्वामी विवेकानंदांनी ज्या पद्धतीन रामकृष्ण आश्रम, रामकृष्ण मिशन आश्रम सुरुवात केली, वेदांता स्पिरिच्युअल सोसायटी न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को सुरुवात केली, हे स्वामीजी आमचे. स्वामीजीन काही गोष्टी जे उलयल्या त्यांचे 1-2 कोट्स असतात, ते उलयता, ते तुमच्या पुढे मांडता आणि माझे उलोवप सोपयता. टॉक टू युअरसेल्फ वन्स इन अ डे, अदरवाईज यू मे मिस द मिटिंग, मिस मिटिंग अँड इंटेलिजंट पर्सन इन दिस वर्ल्ड. दिसान एकदा तरी तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे उलया, नाजाल्यार तुम्ही चुकता की कोण तरी इंटेलिजंट मनीस मनशाकडल्यान तुम्ही चुकता. द ग्रेटस्ट सिक्रेट ट्रू सक्सेस अँड ट्रू हॅपीनेस इज दिस, द मॅन ऑर वुमन हू आस्क फॉर नो रिटर्न परफेक्टली अनसेल्फिश पर्सन इज मोस्ट सक्सेसफुल. आज आम्ही युवकांनी एकटाय जाऊन काम करपाची गरज आहे. वी हॅव टू बी युनायटेड, युनायटेड फॉर युअर सोसायटी, युनायटेड फॉर युअर कंट्री अँड युनायटेड फॉर युअर विलेज, वार्ड, किती असत, आम्ही सगळ्यांनी युनायटेड राहू ना, त्याला खंय तरी मेळटा म्हणून हांव त्याचे पाय ओढता. माका मेळना, त्याची कॅपेबिलिटी तितली हा, त्याला फुडें व्हरपाची गरज असा. आज देशान प्रांत, हो भायलो तो भितरलो, हो हिंदू तो मुसलमान तो ख्रिश्चन, हे सगळे उलोवप सुरू असा. आम्ही युवकांनी लीड घेऊपा जाय, बिकॉज इंडिया इज कन्सिडर टू बी द यंगस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. स्वामीजींच्या बद्दल उलयत जाल्यार रात पावची ना. थोडक्या भितर तुमच्या बद्दल आम्ही हे विषय मांडपाचो प्रयत्न केला. विषय हो मनातल्यान मांडपाचो प्रेरणा, तुम्ही त्याचा आत्मसात करतले. स्वामीजी 4 जुलयाक अवघ्या 39 वर्सांक, 4 जुलय 1992, 39 वर्सांनी त्यांचा देहांत झाला. जगले कितले वर्सा, ओनली 39 इयर्स. आणि आज लोक जगता कितले, 70 वर्सां 80 वर्सां, त्यांना कोण उगडास करता, कोण करिना. स्वामीजींक आज जवळजवळ 150 वर्सां, 150वी जयंती आम्ही त्यांची साजरी करता, पण स्वामीजीक आज आम्ही उगडास करता. ज्या मनशान हिंदू धर्माचो, हिंदू धर्म म्हणजे किती हो फडकयलो अख्ख्या वर्ल्ड भर, त्यांना नमन करता. तुमका सगळ्यांना देव बरे करू. वंदे मातरम. धन्यवाद सर. जयनबाईन स्वामी विवेकानंद हांचे 2 कोट सांगितले, त्यांच्या ऐकून माका एक सांगपाचे कसे दिसता, त्यांचोच एक कोट,
जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। असोच संघर्ष आमका सगळे युवांक करपाची गरज असा। श्री सदानंद तानावडे हांका भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून एक वर्ष पुराय झाले असा। त्यांच्या ह्या यशस्वी वाटचालीक तांका खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांकडे मागता की ताणी उभे राहून टाळ्यांनी त्यांचे अभिनंदन करचे। भारतीय जनता पार्टी जा, भारतीय जनता पार्टी जा। भारतीय जनता युवा मोर्चा चा, भारत माता की। मागता सदानंद भाई कडे की त्यांनी आमका सगळ्यांना संबोधित करचे। श्री माविन सर हांका विनंती करता की त्यांनी आमका सगळ्यांना संबोधित करचे। आमचे युवकच आम्ही म्हटलं जातं, युवक चीफ मिनिस्टर, यंग अँड डायनॅमिक डॉक्टर प्रमोद सावंत, ऑनरेबल चीफ मिनिस्टर गोवा। तसेच हांव समजता यंग अँड डायनॅमिकच, कित्याक दीस टू आर व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन। पार्टीचे अध्यक्ष आमचे सदानंद भाई तानावडे, संघटन मंत्री बाब सतीश दोंड, जनरल सेक्रेटरी बाब दामू नायक, आमचे वास्कोचे MLA, तसेच KTC चे चेअरमॅन बाब कार्लोस आल्मेडा, आमचे आदले MP साऊथ गोवाचे ॲडवोकेट नरेन सावयकर, आमचे युवकाचे प्रेसिडेंट बाब समीर मांद्रेकर, तसेच बाब दीपक नायक, बाब जयंत जाधव, बाब संदीप सूद, बाब संकल्प महाले, बाब गौरीश योगेश सॉरी, तसेच आमचे सताडेकर हांगा जमिल्ले, माझे प्रेस भाव आणि माझ्या चोड प्रेमाचे सगळे यूथ। हांव खूप खुशी की दोन उतरां म्हाका उलोवपा लायले, ॲक्च्युली हांव उलोवपा नासलो, पूण खुशी एकूच कारणा लागून। यूथ म्हळ्यार कितें तें म्हाका खबर आसा। यूथ मुवमेंटानून सावन ग्रासरूट लेवल जे आमी म्हणटा, हांव येयल्लो मनीस। हांव मुद्दम इल्लेशें मोटिवेशन तुमकां सगळ्यांक युथांक दिवपाक सोदतां। आनी मोटिवेशन तुमकां ऑलरेडी मेळ्ळोलें आसा। हांगा जे थोडेशे हांवें आयकले, हांव म्हाजे पंचायतीन ग्रिव्हन्सीस हियर करतालो म्हणून मातशें उशीर जाले, पूण थोडे जे आयकले, हे धरण कशें आसा, हे प्रिंसिपल कशें आसा, ही तत्वां कशें आसा भारतीय जनता पार्टीचे, की युथान ट्रेन करपाक इलेक्शन म्हूण ही मिटींग जायना ते तुमकांय बीन खबर आसा। आनी ताका लागून म्हाका दिसता तुमी व्हडले व्हडले संख्येन हांगा उपस्थित आसा। यूथ मुवमेंटान आतां अजूनय युथांक तरी 50% फी हायक कन्सेशन मेळटा। तेन्ना ऑल गोवा स्टुडंट्स युनियन प्रेसिडेंट हांव आशिल्लो, यूथ म्हण हांवें लढाई केल्ली, एज्युटेशन केल्लें, आनी स्वत ताका एज्युटेशन करून अजूनय सगळ्यांक 50% कन्सेशन मेळटा स्टुडंटां, हें तुमी जाणा जावपाक जाय। ते उपरांत कॉलेजीन म्हूण नाका, मागीर स्कुलान म्हूण नाका, ऑल गोवा स्टुडंट्स युनियन म्हूण नाका, ऑल गोवा यूथ फेस्टिवल म्हूण नाका, वेगळे वेगळे ऑर्गनायज केल्ले। हे हांव एकूच कारण सांगता, नेपोलियन हिलान म्हणलेले एबिलिटीज ऑफ लिटल काउंट विदाउट ऑपॉर्च्युनिटी। आज युथांक कितली ऑपॉर्च्युनिटी आहा आनी ही ऑपॉर्च्युनिटी तुमकां कोण दिता? तो भारतीय जनता पार्टी, तुमचो युवा अध्यक्ष, तशेंच तेजे सगळे वांगडी आनी पार्टी अंडर सदानंद तानावडे दिता। कित्याक दिता? आनी सरकारूय दिता, आपल्यो स्किम एक्सप्लेन करता, सरकारूय दिता वेगळ्यो वेगळ्यो स्किम्यो घडून हाडटा युथाक। कित्याक? बिकॉज यू आर द फ्युचर। यूथ म्हळ्यार आमचो फुडार जावन आसा, आनी तुमी तरी फोकस्ड रावले
तुम्ही तरी हार्ड वर्क केलो, तुम्ही तरी तुमका जे टास्क दिला ते शिक्षण मळार आसूं दी, तुमचे एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज आसूं दी कॉलेजीन, तुमचे वेगळे वेगळे प्रोफेशन आसूं दी, तुम्ही डेफिनेटली राइज जातले यूथ म्हणून. आणि अ पर्सन हू इज फोकस्ड हार्ड वर्किंग, बिकॉज देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क एंड यूथ, इफ द चॅनल एनर्जी इज चॅनलाइज्ड इन द राइट डायरेक्शन, एज अ परिणाम केन्ना वायट जावपाक शकना. इट विल ओनली बी गुड इफ यू चॅनलाइज द एनर्जी ऑफ द यूथ फॉर अ कंस्ट्रक्टीव पर्पस. आमचो देश कितलो फुडें पावतलो ते तुमी एक लक्षांत घेवपाक जाय. आज हे देशाचे नशीब जावन आसा, नरेंद्र भाई मोदी सारको प्रायम मिनिस्टर मेळ्ळा हू वर्क्स डे इन एंड डे आउट, तीन चार वरां विसय घेवन तो काम करता, देशा खातीर काम करता. तुमकां युथांक खबर आसा, तुमी इतले नेटार आसा, फोनार आसा, सोशल मिडियाचेर आसा. टुडे ही इज नॉट लीडर ऑफ ओनली द कंट्री, ही इज लीडर ऑफ द वर्ल्ड. एंड इफ ही इज लीडर ऑफ द वर्ल्ड दॅट मीन्स ही इज फोकस्ड, ही नोज हाउ टू गेट हिज इकॉनॉमी टू 5 trillion इकॉनॉमी इन 2025 ऑर 2024 एज ही इज सेइंग. इफ दिस इज गोईंग टू हॅपन, आर यू यूथ गोईंग टू सिट टाईट? यूथ बेश्टेच गप बसतले? यू हॅव टू कॉन्ट्रिब्यूट टू नेशन बिल्डींग. नेशन बिल्डींग म्हणल्यार जसो इन्फ्रास्ट्रक्चर आमी बांदून घेता, ह्युमन रिसोर्स ऑल्सो इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स एन्ड द मोस्ट एनर्जेटीक रिसोर्स इफ आवर नेशन हॅज टुडे, बिकॉज वी आर अ यंग नेशन. इट इज यू यूथ, यू हॅव टू थिंक हाव यू वील बिल्ड अ नेशन. नेशन बिल्डींग इज नॉट डन बाय अस सिटिंग ऑन द स्टेज ऑक्युपाईंग डिफरंट पोझिशन. नेशन बिल्डींग इज डन बाय इच वन ऑफ यू. वेन डू यू बिल्ड अ नेशन? इफ यू आर अ स्टुडंट यू स्टडी वेल, बी फोकस्ड, बी द मेरिटस स्टुडंट. इफ यू आर इन टू एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटीज, इफ यू आर इन स्पोर्ट्स, बी नंबर वन, नंबर टू, नंबर थ्री, पार्टिसिपेट. मिनिमम वॉट यू वील लर्न इज डिसिप्लिन, इफ नॉट गेट इन टू द फर्स्ट थ्री. सिमिलरली इफ यू आर अ टीचर, यू टीच वेल, यू ट्रान्सफॉर्म सोसायटी, यू आर बिल्डिंग द नेशन. इफ यू आर अ डॉक्टर, डू युअर ड्युटी डेलिजंटली, यू आर सेव्हिंग लाईफ, यू आर सेव्हिंग द नेशन. लाईक दिस वेरियस, इफ यू आर अ इंजिनियर, स्टार्टअप्स, यू हॅव सीन हाऊ वेल दे आर डुईंग इन आवर कंट्री अँड स्पेशली इन गोवा ऑल्सो. वी विल बी नंबर वन, ऑलवेज स्ट्राईव टू बी नंबर वन. यू विल बी समवेअर. इफ यू एम फॉर द स्काय, यू मे नॉट फ्लाय, बट यू विल एट लिस्ट टच इम्पॉर्टंट थिंग्स विथ युअर हँड, दॅट इज फ्रेश एअर अँड गुड थिंग्स दॅट एक्झिस्ट इन द ॲटमॉस्फिअर, पॉझिटिव्ह एनर्जी, दॅट इज द मिनिमम यू विल बी डुईंग. बट इफ यू आर गोईंग टू वेस्ट युअर टाईम लुकिंग एट युअर फोन, लुकिंग एट ऑल नेगेटिव्ह थिंग्स, बिकॉज यू हॅव सोशल मीडिया कट पीपल बाय नेगेटिव थॉट्स अँड नेगेटिव रायटिंग अबाउट समबडी, यू विल नॉट अचीव एनिथिंग. वॉट विल यू गेट बाय पुलिंग सम पर्सन डाऊन? यू हॅव टू बी पॉझिटिव्ह. द मोर पॉझिटिव्ह यू आर, यू विल रिअलाइज दॅट यू आर मुव्हिंग अप. अँड इफ यू आर मुव्हिंग अप, इफ यू आर डुईंग, इफ यू आर पॉझिटिव्ह, यू विल डू गुड टू अदर्स. इफ यू डू गुड टू अदर्स, द हॅपीनेस कोशंट विल इम्प्रूव्ह, द हॅपीनेस इन सोसायटी विल इम्प्रूव्ह. सो इट इज अप टू इच वन ऑफ यू यूथ. रिमेंबर दॅट यू आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स इन सोसायटी. आय वॉज टेलिंग यू अर्लियर दॅट आय रोज फ्रॉम द स्टुडंट रँक. आय नेवर चोज पॉलिटिक्स एज माय लाईफ. आय वॉज ऑटोमॅटिकली ड्रॅग्ड. वाय? बिकॉज आय वॉज फोकस्ड. आय सेड आय हॅव टू रीच समवेअर. आय पॉलिटिक्स वॉज नेवर माय ब्रेड अँड बटर. इनफॅक्ट आय रिमेंबर, आय वॉन्ट टू टेल द यूथ, माय फर्स्ट एम्बिशन वॉज टू बी अ फायटर पायलट, बट दॅट प्रपोजल वॉज शॉट डाऊन बिकॉज आय वॉज ममाज बॉय, मदर डीड नॉट अलाव. देन ऑफकोर्स द नेक्स्ट थिंग वॉट आय लाईक बेस्ट वॉज ॲक्टिंग. आय वेंट टू द पुना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. आय वॉज सिलेक्टेड. आय साइन फिल्म्स ऑल्सो, बट फॉर अ स्कॅन्डल ऑफ व्ही सी शुक्ला हू वॉज देन इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर. आय वॉन्ट टू टेल यू अँड टेल ऑल द यूथ दॅट मिसिस इंदिरा गांधी एज प्राईम मिनिस्टर कॅन्सिल द ॲक्टिंग कोर्स. आय वॉज बॅक टू द पेव्हिलियन. विच पेव्हिलियन आय लँडेड इज द पॉलिटिकल पेव्हिलियन, बिकॉज आय वॉज डुईंग ऑल ॲक्टिव्हिटी. सो वॉट आय सिम्पली वॉन्ट टू टेल यू, इफ यू आर वॉन्ट टू डू समथिंग पॉझिटिव्ह, इवन द प्रोफेशन
or what you want to do positive will automatically come to you. Have and entertain only positive thoughts. Learn from internet. Learn from books. Acquire knowledge. You should constantly be a student. Don't say that once you get your degree or your double degree, oh, my studies are done. I am a student forever. You should remember that. I am really a student forever. I keep on learning new things, new skills, and you will march forward. And you must realize one thing. Here is a political party. Asli asle pakshakade tumi sambodhit asa ki tumka kite bare te hi opaksh chitta. And taka lagon tumi ya pakshakade sadan rahupa jay. Pun aaj ami deshan kide poyta. Tode युथांक येऊन मिसगाईड करता. आमचे गोयानूय जाता. सरकार इतले बरे काम करता डेव्हलपमेंटा बाबतीन आसून दी, सोशल सेक्युरिटी स्किम्स आसून दी. म्हाका सांगा तुम्ही, तुमका खबर आसतली, लाडली लक्ष्मी म्हण नाका, ग्रह आधार म्हण नाका, ह्यो स्कीम केन्ना पयल्यो मेळ्ळ्यो. हेल्थ कार्ड म्हण नाका, हेल्थ स्कीम केन्ना पयली मेळ्ळली कोणा, सोशल सेक्युरिटी स्कीम अशे दिल्ले. CMRY, PMRY, to stand on your own legs, start up your scheme, you can not pull off. That means there is something for everybody as far as social security scheme. Our people who are negative in society, ek time muttale, we don't want Atal Setu Bridge. As Atal Setu Bridge nastana, amka boro pravas korpa medpacho. Zuhari Bridge eta, Zuhari Bridge zato goes, distances will be no problem. येदे व्हडले हे प्रकल्प, येदे व्हडले प्रोजेक्ट कोणे हाडला? मोपा विच आय बिलीव इज अ इंजिन ऑफ ग्रोथ. इट विल केटर टू द एंटायर हिंटरलँड. कोणे हाडला हे तुम्ही बाकीच्यांकूय सांगपा जाय. हे बीजेपीन हाडला. बीजेपीन आख्खो बदल केला. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गोवा. हे फकत स्लोगन दिताले. भांगराचें गोंय, भांगराचें गोंय उलोवन जायना, काम करून जाता. सरकार फुडें पावलां जी उचलता ती उदरगतीची बरी पावलां जावपा जाय. आनी डॉक्टर प्रमोद सावंतान तेजे पयले बाई परिकरान सदांच गोंयचो विकास कसो करचो, गोंय कशें करचो, फुडें व्हरचें हें चिंतलां. आनी आमच्या युवकाचें चिंतलां. तेका लागून युवकां कडेन म्हाजी एकूच मागणी, तुमी हे पक्षा बरोबर रावता आसतना हांव स्वताचो कितें करतलो आपल्या लायफान वयर करपाक? हांव समाजा खातीर कितें करतलो? हांव म्हाजे पार्टी खातीर कितें करतलो? हे तरी तुमी सारके एलायन केले थॉट जाल्यार तुमकांय बऱ्या पडटले, पक्षाकूय बऱ्या पडटले, समाजा बऱ्या पडटले, आमचे स्टेटी बऱ्या पडटले. एन्ड दे वील बी रियल गूड नेशन बिल्डींग. हे तुमी लक्षांत दवरपा जाय. हांव चड वेळ तुमचो घेवपाक सोदना, पूण एकूच सांगता, जशे टीव्ही सिग्नल तुमचे मोबायलाचे सिग्नल येयल्यारूच तुमकां क्लियर सिग्नल येयला, क्लियर उलोवपाक मेळटा. क्लियर सिग्नल येयला, क्लियर चित्र दिसता टीव्हीचेर. तशें तुमी लायफ तुमचे जाता तितले स्वच्छ दवरपाक जाय. फिलोसॉफी ऑफ स्वामी विवेकानंद हुम वी हॅव टू रिमेंबर टुडे, हीज फिलोसॉफी इन लायफ वॉज टू एंटरटेन क्लीन थॉट्स. आम बरेपण दुसऱ्यांक तुमी दिवपाचे तेन्नाच बरेपण आपल्या येता म्हूण. ही वॉज वन ऑफ द ग्रेटस्ट फिलोसॉफर इंडिया हॅज एवर प्रोड्युस्ड. आणि जो फिलॉसॉफिकली आपली लाईफ जिवितान सारता तो मनीस केन्नाच फाटी पडना. आणि स्वामी विवेकानंदा जेन्ना आम्ही यूथ डे मनयता, कित्याक यूथ डे मनयता? एक तो नेतो असलो आसलो, ही न्यू वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ यूथ एनर्जी. जसे आज आमचे प्रधानमंत्रीकूय लक्ष आसा. आणि जेन्ना स्वामी विवेकानंदान खऱ्यांनी आम्ही याद दवरतले, याद करतले, आमचे जिवितान आम्ही लावून घेतले. बी फोकस्ड, वर्क हार्ड, बी डेडिकेटेड, तुम्ही हुई तरी उंचल्या पावंड्यार पावतले. आमचे पक्षाकूय सारखे स्ट्रॉंग दवरतले. आणि सरकाराकूय एक संधी मेळटली बरे बरे काम करून, बरी विकासाची पावल मारून, जी क्वालिटी ऑफ लायफ आम्ही म्हणटा जिवितान आमचे सगळ्यांचे बरेपण येतले. हे सांगून सगळ्या युथाक ऑल द बेस्ट म्हणटा. आणि तुम्ही सदांच बरेपण आमकां तुमचे पळोवपाक मेळटले म्हण अपेक्षा दवरता. चड देव बरे करून. थँक यू सर. आमचे माविन सर सदांच कन्स्ट्रक्टीव विचारांचे. युथांक फुडें काडपाक, युवां खातीर ते सदांच न्यू तरेन तांकां सपोर्ट करतात, हेल्प करतात.
अशेच एक युवाथॉन म्हणजे युथां खातीर मॅरेथॉन तेंच्यांनी अरेंज केल्ले आसा, ऑर्गनायज केल्ले आसा दाबोलीम युवा मोर्चा तर्फे 24 जानेवारीक. कोण कोण भितून पार्टिसिपेट जावपाक सोदता तांच्यांनी रजत नार्वेकर हांच्या कडेन रजिस्टर करचे. फुडल्या सुवातेर मागता प्रदेश अध्यक्ष श्री सदानंद तानवडे हांच्या कडेन की ताणें आमकां मार्गदर्शन करचे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चान आयोजित केल्ल्या आजच्या स्वामी विवेकानंद ज्यांच्या जयंती निमित्तान जे युवा संमेलन केल्लें आसा त्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांगा व्यासपीठाचेर उपस्थित आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आतां ज्यांच्यांनी आपले बऱ्या तरेचे तुमच्या समोर विचार मांडले ते पंचायत मंत्री आनी दाबोळीचे आमदार मोविनबाब गुदिनो, वास्कोचे आमदार कार्लोस साल्मेडा, भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश संघटन मंत्री सतीश दोंड, आमचे सरचिटणीस आनी आदले लोकसभेचे दक्षिण गोंयचे खासदार नरेंद्र सावयकर, दुसरे सरचिटणीस दामू नायक, व्यासपीठाचेर उपस्थित वास्को, मुरगांव आनी दाबोळी ह्या तिनूय मतदारसंघाचे मंडळाचे अध्यक्ष, आमचे युवा मोर्चाचे गोंय राज्याचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, उपस्थिता भितर पत्रकार आनी मोठ्या संख्येन आजच्या युवा मेळाव्याक हांगा उपस्थित मुरगांव तालुक्यातले वास्को, मुरगांव आनी दाबोळी ह्या तिनूय मतदारसंघातले युवा कार्यकर्ते भावां आनी भयणांनो, सगळ्यांत पयलीं हांव आमचे गोंय राज्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर आनी तेची टीम हांचे अभिनंदन करता, कारण पयले युवा संमेलन हे आज वास्को हांगासर भरता आनी मोठ्या संख्येन युवा हांगासर उपस्थित आसात. कारण आमी सगळे युवा जे आसात हे ह्या देशाचे आसात, ह्या गोंयचे आसात, भवितव्य आसा. ज्या तरेन म्हज्या पयलीं उलोवपी हांच्यांनी बऱ्या तरेन सांगले, भविनान सांगले की आपलो कॅरियर जो आसा तो युवा म्हणून सुरू जाल्लो आसा. तुमी हांगा जर बशिल्ल्यांचे जर पळयले आसत, आज जे आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री आसात हांच्यांनी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून स्वतःच्या राजकीय क्षेत्रातली कारकिर्द सुरू केली. नरेंद्र सावयकर आसत हे युवा ज्या वेळार शिकताले त्या वेळार ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करताले. दामू नायक हे युवा मोर्चा पासूनच भारतीय जनता पार्टीन आयले. आनी आमचे मोविन गुदिनो, तांच्यांनी आपण युवा म्हणून जे कितें काम केल्लें आसा ताची माहिती तुमच्या समोर दवरिल्ली आसा. हांव सगळ्यांत पयलीं धन्यवाद दिवपाक सोदतां कार्लोस बाबा, कारण कार्लोस बाबान म्हज्या भारतीय जनता पार्टीचो प्रदेश अध्यक्ष म्हणून 1 वर्ष पूर्ण जालें. गेल्या वर्सा 12 तारीख हांवें भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष म्हणून पद स्विकारलें आनी ताका लागून तांच्यांनी तो गौरव करप अशें ठरयलें, तांकां हांव धन्यवाद दितां. आमी सगळे यूथ आसात, आमी सगळ्यांनी पॉझिटीव विचार करपाची गरज आसा. ज्या तरेन आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन आमकां सांगिल्लें आसा की आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर भारताक लागून करोडो रुपयांची बजेट ही तांच्यांनी ह्या देशातले युवक हे स्वावलंबी जावचे, स्वताच्या पांयार उबे रावचे म्हणून दवरिल्ली आसा. ताचोच एक भाग म्हणून ज्या वेळार ह्या देशा भितर लॉकडावन जाले, ह्या गोंया भितर लॉकडावन जाले, सुरवातीच्या वेळार ज्या वेळार 22 मार्चाक जनता कर्फ्यू लागलो आनी 25 मार्च पासून लॉकडावन जाले, आमच्या मुख्यमंत्र्यांनी ठरयलें की हांगा लॉकडावन जाल्या नंतर हांगाले व्यवस्था जी आसा ही व्यवस्था आमच्या कार्यकर्त्यांनी लोकां पर्यंत जे तांकां निड्स आसात, जे गुड्स जाय पडटात, जे सामान जाय ते कार्यकर्त्यांनी लोकां पर्यंत पावोवचे अशा तरेचे एक विचार तांच्यांनी मांडलो. 2 दिसांनंतर लक्षांत आयलें की आमी हे सगळें करपाक सोदतात पण जी शॉर्टेज जी आसा, भाजी दितलो जाल्यार सुद्दां शॉर्टेज आसा अशा तरेच्यो ज्या वेळाचेर सुरवात जाली तेव्हा तांच्या लक्षांत आयलें की एक कितें तरी अशी गोश्ट आसपाक जाय ज्या भितर आमी गोंयांत स्वताच्या पांयाचेर उबे रावपाक जाय. ताका लागून तांच्या एक तकलेन विचार आयलो, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय, आमी गोंय हे आमी स्वताच्या पांयार उबें करपाक जाय, स्वताच्या भितर अशी कितें तरी एक वस्तू आसूं जाय की जे वस्तू आमकां भायल्यान हाडचें पडूं जायना. गोंया भितर जर एखादें बंद जर जालें आसत, सगळें सीमा सील जर जालें आसत जाल्यार 2 दिसांनंतर आमकां खावपाक जे तांदूळ जाय ते मेळना आनी भाजी जाय ती मेळना.
आणि ताका लागून हो कॉन्सेप्ट जो आसा हो कॉन्सेप्ट त्यांच्या दोळ्या समोर आयलो आणि त्याच्यानी तातूंतल्यान थरयलें की गोंय हे स्वयंपूर्ण जावपाक जाय हे जाता आसतना ते स्वताच्या पायाचेर उबे रावपाक जाय ज्या तरेन आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन आमकां सांगिल्ले आसा की वोकल फॉर लोकल लोकल प्रोडक्ट हो आमी आमच्या जो प्रोडक्ट देशा भितर आमी करतात तोच प्रोडक्ट जर आमी वापरलो असत त्याची जर आमी पॉप्युलरिटी जर माउथ पब्लिसिटी जर केली असत जाल्यार तोच प्रोडक्ट इंटरनॅशनल मार्केटांत वचपाक शकता खंयचोच प्रोडक्ट डायरेक्ट इंटरनॅशनल मार्केटांत येना तो हळूहळू पब्लिसिटी करत करत फुडें व्हरचो पडटा आनी तशा तरेचोच कॉन्सेप्ट तेंच्यानी ह्या समोर दवरलेलो आसा. आजचो हो जो मेळावो आसा यूथ संमेलन जे आसा ह्या यूथ संमेलनाच्या निमित्तान एक विचार आयलो तांच्या तकलेन भारतीय जनता पार्टी म्हणून आमी सगळ्यांनी ठरयलें की आमचे यूथ जे आसात हे स्वतःच्या पांयाचेर स्वावलंबी उरपाक जाय त्यांचो विचार जो आसा तो पॉझिटिव्ह असपाक जाय. आज जे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या मायंडाचे लोक भरकटत वतात एनजीओ मायंडेड ही मायंड सायटीक काढून आमकां सगळ्यांक फुडें वचपाची गरज आसा कारण तुम्ही ह्या देशाचो फ्युचर असत कारण ह्या देशा भितर सगळ्यांत जास्त लोकसंख्या खंयची आसत जाल्यार ती युवकांची आसा आनी ताका लागून सगळ्यांत रीच जर देश खंय आसत जाल्यार तो भारत देश आसा ज्या देशा भितर जास्तीत जास्त युवक युवती हे ह्या भारत देशा भितर आसात आनी ताका लागून तांकां योग्य डायरेक्शन मेळूं जाय योग्य मार्गदर्शन मेळूं जाय. भारतीय जनता पार्टी हे एक बरें व्यासपीठ आसा ह्या व्यासपीठाच्या हातूंतल्यान तुमी बऱ्या तरेचे गोश्टी फुडें व्हरपाक शकतात. मुख्यमंत्र्यांनी ज्या तरेन सांगिल्लें कारण हांगा म्हाका दिसता सुरवातीक वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या स्किमी संदर्भांत तुमकां मार्गदर्शन करप अशें ठरयल्लें कारण ज्या तरेन तुमकां खबर आसपाक जाय की ह्या गोंया भितर नोकरी एखादी मेळटली नोकरी मेळपाक जाय म्हणून पूर्णपणे प्रयत्नशील मुख्यमंत्री आसात मागीर ती सरकारी नोकरी आसत वेगवेगळ्या कंपनीच्या मार्फत आसत हे सगळे जातले पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण एका स्वतःच्या पायाचेर स्वावलंबी उरपाक जाय आणि ताका लागून सरकाराच्यो ज्यो कितें येवजणी आसात आमचे संजय सातार्डेकर यांच्यानी तुमकां सांगलें ईडीसीची चीफ मिनिस्टर रोजगार योजना आसत की ह्या ज्या योजने मार्फत तुम्ही स्वतःच्या पायाचेर उभे रावपाक शकतात आणि इतरांक सुद्धा नोकरी दिवपाक शकतात. तातूंतल्यान वेगवेगळ्यो ज्यो स्किमी आसात वेगवेगळी फॅसिलिटी आसा सबसिडी आसा ही तुम्ही घेवपाक जाय. ज्या वेळाचेर एखादी नोकरी मेळटली ती ठीक आसा पण त्याच्या पहिली आपण स्वावलंबी जावपाक जर आपण प्रयत्न केलो आपण कष्ट जर काढले असत जाल्यार म्हाका दिसता आमी हे गोंय खूप फुडें व्हरपाक शकतले हे गोंय स्वावलंबी व्हरपाक शकतले. आनी जशें मुख्यमंत्र्याच्या तकलेन आसा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय म्हज्या गोंयचो भुरगो हो स्वतःच्या पांयार उबो रावपाक जाय आनी ताका लागून जी कितें मदत जाय ते करपाक लागून जी कितें ताका ताकद जाय जी कितें ताका मदत करपाक जाय ती पूर्णपणे करप अशें तांच्या तकलेन आसा. ताका लागून आजच्या ह्या संमेलनाच्या निमित्तान तुमी सगळ्याच युवकांनी युवतींनी आज खरोखरच बऱ्या तरेन तुमी सगळे हांगा मोठ्या प्रमाणान हांगा उपस्थित आसात. तुमी सगळ्यांनी एक पॉझिटिव्ह थिंकींग करपाची विचार आसा आपण सगळ्यांनी ठरोवपाची विचार आसा की आपण ह्या समाजा भितर जन्माक येतकच ह्या समाजाक लागून आपण कितें तरी देणें आसा हें दिवपाक जाय आनी ताका लागून आपल्या स्वताच्या ताकतीचेर स्वताच्या कश्टाचेर सरकारा कडल्यान जी कितें मदत मेळटा ती मदत घेवन स्वताच्या पांयार उबे रावपाक लागून आपण कशें रावतलो हो विचार जर तुमी सगळ्यांनी केलो आसत जाल्यार हें गोंय खूब व्हडलें जावपाक वेळ लागचो ना. तुमी सगळे करतले अशी हांव आशा बाळगतां आनी चड न उलयतां मुख्यमंत्री वेगवेगळे विचार त्यांच्या तकलेन जे आसात ते तुमच्या समोर मांडटलेच आनी ताका लागून परत एकदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता कारण मोठ्या प्रमाणान तुम्ही हांगा उपस्थित असात इतले सांगता आणि म्हजे भाषण हांगाच सोपयता. देव बरें करू. जय गोवा. धन्यवाद सर. जाणा तुम्ही सगळे जण सीएम सरान उलोवपाची वाट पळयता. म्हाका गोंयचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत हांच्या कडे की तांणी आमकां सगळ्यांक संबोधीत करचे. सगळ्यात पहिली स्वामी विवेकानंदांक नमन करून स्वामी विवेकानंदांक याद करून म्हजे आदर्श आणि या भारत देशातल्या सगळ्या युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद हांची जयंती आणि युवा सप्ताहाच्या निमित्तान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हांच्यानी आयोजित केल्या ह्या युवा संमेलनांक व्यासपीठाचेर आसात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे तशेंच आमचे गोंय राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब मावीन गुदिनो आमचे वास्कोचे आमदार बाब कार्लू सालमेदा
युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष समीर मांद्रेकर, आमचे भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी बाप नरेंद्र सावयकर, दामू नाईक, संघटन मंत्री बाप सतीश ढोण, व्यासपीठाचेर आशिले बाकी सगळे मानेस्त, माझ्या समोर आशिले माझे पत्रकार मित्र आणि माझ्या युवा मित्र आणि मैत्रिणींनो, बाप जयंत जाधव हांच्या भाषणातल्यान स्वामी विवेकानंदाच्या जन्मापासून शिकागो पर्यंत तुमकां बऱ्योचश्यो गजाली म्हाका दिसता पयलेच फावटी हायलायट जाल्या आसतल्यो। हजाय फावटी तो आमी स्वामी विवेकानंदाचेर भाषण खुबशे फावटी आयकलां आसतले। आमी सगळ्यांत पयल्यात पयली एक गजाल ताणी जी प्रामुख्यान सांगली, आमच्या देशाक प्रतिनिधित्व मेळून दिले, आमच्या देशाक आमचे अस्तित्व दाखोवन दिले शिकागो हांगासर जाल्ल्या अखिल राष्ट्रीय कॉन्फरन्सान। ते तर कोणी ना दुसऱ्या तिसऱ्या कोणी नासून तर स्वामी विवेकानंदान आसा। हांव स्वामी विवेकानंदाचेर पुराय उलोवपाक वयचोना, बाप जयंत जाधव हांच्यानी विशय मांडलात, बट कितल्या जाणांक खबर आसा की स्वामी विवेकानंद हे गोंयातूय येवन गेल्ले। म्हज्या समोर बसलेल्या पैकी म्हज्या कितल्या युवा मित्रांक खबर आसा की स्वामी विवेकानंद गोंयांत येवन गेल्ले? कोणाक खबर आसा तेणी हात वयर करचो। लास्ट एक आनी दोन, हांव हे मुद्दामून सांगता कारण आमकां इतिहास खबर आसप अत्यंत गरजेचो आसा। स्वामी विवेकानंद शिकागो वयच्या पयलीं म्हणजे 1892 तेंच्या ह्या परशुराम भुमीत, ह्या गोंय भुमीत तांचें आगमन जालें। पुराय एक आठवडो ते ह्या गोंय भुमीत आशिल्ले। मडगांव नगरीत आमी म्हणटा जेका दामोदर साल आसा ते बाप नाईक हांच्या घरात ते आठवडोभर रावले। आता ते आठवडोभर थंयसर रावता आसतना तांच्यांनी गोंयात कितें कितें केलें। तांच्यांनी राशोलच्या सेमिनरीन म्हाका दिसता पुराय क्रिश्चन धर्माचो धर्म समजून घेवपा खातीर त्या सेमिनरी त्या क्रिश्चन धर्माचो पुराय अभ्यास करपा खातीर थंयसरूय आपलो एक दीस घालयलो। हिंदू धर्म पुराय समजून घेवपा खातीर तांच्यांनी मंगेशी आसतले, माळसा आसतले, कवळे आसतले ह्या पुराय देवळाचोय अभ्यास तांच्यांनी केलो। पुराय गोंयांतलो परिसर हो म्हणजे भारत भ्रमण आसतना पुराय गोंय कशें आसा हेंय तेंच्यांनी समजून घेतलें। आनी म्हाका खूब खोस भोगता की आमी जेन्ना मडगांवांतल्या त्या दामोदर सालांत ते जेन्ना रावले, श्री सुब्राय नायक हे मडगांवचे जे तांच्या बरोबर इंटरप्रेटर म्हणून थंय आशिले, तांचे नातू जे आसा बाबदीप नायक हांच्यांनी आस्त दाखयल्या की परत एकदा ज्या सालांत आमचे स्वामी विवेकानंद रावले ते परत एकदा सगळ्या लोकां खातीर उघडे करपाची तांची इच्छा आसा। आणि निश्चितच गोंय सरकारच्या वतीन स्वामी विवेकानंदाच्या नावात स्वामी विवेकानंद केंद्र हे मडगांवातल्या आमच्या रवींद्र भवनात सुरू जातलेच, बट दामोदर साल हो जो आसा हो देशभरातल्या स्वामी विवेकानंद जे प्रेमी आसात, स्वामी विवेकानंदाचे भक्त आसात, कितलेशेच युवक आसतले ज्या जाग्याचेर 8 दीस स्वामी विवेकानंद रावून गेले त्या स्वामी विवेकानंदाच्या दामोदर सालात तांकां येवपा खातीर खरोखरूच आवडटले। आणि सरकारच्या वतीन हे जो आसा हो पुराय दामोदर साल हे तांच्या खातीर उघडे दवरले वयतले। हांव त्या विशयात चड न वता, हांव फुडें वता। निश्चितच आमकां स्वामी विवेकानंदांचे विचार समजून घेवन फुडें वयचे पडटले। ताजेर हांव फोकस करता की तांच्यांनी आपल्या भाषणांतल्यान, आपल्या प्रत्येक प्रवचनांतल्यान, प्रत्येक मार्गदर्शनांतल्यान तांच्यांनी 4 सेवेचेर तांच्यांनी भर दिली। शारिरीक सेवा, सामाजीक सेवा, बौद्धीक सेवा आणि आध्यात्मिक सेवा, आणि तातूंतल्यानूच राष्ट्र सेवा। आयचो खरंच तरणाटो म्हणजे आपल्या स्वतःच्या शारिरीक सेवेकडे लक्ष दिता काय कितें, जे आमच्या बाप परत एकदा सांगता म्हणजे जयंत जाधव हांच्यांनी भाषणांतल्यान सांगलें की जर आम्ही जर घट्ट असले जाल्यारूच आमी देश सेवा, आध्यात्मिक सेवा करपाक पावतले। त्या खातीर आयचो तरणाटो हो तंदुरुस्त तरणाटो आसपाक जाय। आणि ते जर करतले आसत जाल्यार म्हाका दिसता फिजिकल फिटनेस ही तितकीच महत्वाची आसा। आणि ती आजकाल आमी पळयता की आमच्या तंदुरुस्तीकडे, आमच्या फिजिकल फिटनेसाकडे आमी तरणाटे कितले लक्ष दिता। तातूंतल्यानूच फुडें आमी सामाजीक सेवा करू शकता, तातूंतल्यानूच फुडें आमी बौद्धीक सेवा करपाक शकता। आमी आमचे इंटलेक्च्युअल वाडपा खातीर, आमची बौद्धीक क्षमता वाडपा खातीर आमी शिकताय जर आसत जाल्यार फक्त पास जावपा खातीर आमी शिकताय जर आसत जाल्यार फक्त डिग्री मेळोवपा खातीर आमी कितले जाण जे आमची बौद्धीक क्षमता वाडपा खातीर शिकता। आनी ह्या सगळ्यांतल्यान आध्यात्मीक सेवा, आध्यात्मीक सेवा म्हणजे फक्त आमी म्हणटा की देवाची सेवा न्ही,
खंय तरी जे राष्ट्र प्रेम आसा, राष्ट्र सेवा जी आसा, म्हणजे ह्या सगळ्या मार्गातल्यान आम्ही या भारत मातेचे पूजन करता, त्याकाच तर म्हणटा आम्ही की आध्यात्मिक सेवा. ताणें दोन तीन गजाली जयंत जाधवान सांगता आसतना, म्हणजे आयचे तरणाटे आम्ही म्हणटा खंयच्या दिशेत वता, अरे ह्याच देशात रावता आणि ह्याच भारत माताचे तुकडे जाऊ म्हणतात. आणि आमकां असो तरणाटो जावपाक जाय जो स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीत प्रेरीत जावपी, जो राष्ट्र प्रेम करपी असो तरणाटो आमकां तयार जाल्लो जाय. आणि ह्या हातूंतल्यान सगळ्यांत आमकां राष्ट्र सेवा समर्पण सेवा म्हणून कार्य केल्ले जाय. म्हणून तर आयच्या युवा संमेलनाच्या वतीन हांव खरोखरूच युवा मोर्चाचे अभिनंदन करता की येद्या व्हडल्या संख्येन की युवा तरणाटे हांगासर सगळे जमयले. आणि ह्याच माध्यमातल्यान निदान आमी थोडे तरी आसतले स्वामी विवेकानंदांच्या बद्दल, राष्ट्र सेवेच्या बद्दल विचार तुमच्या पर्यंत पावयले. बट आयच्या कलियुगातल्यान इतकेच जावचे ना. म्हाका दिसता जर आमी फुडें वचपाक जाय, म्हणजे ज्या धर्तीचेर आमी म्हणटा की आमकां जर फुडें वचपाक जाय आसत जाल्यार वेगवेगळ्यो गजाली आमकां खबरूय आसप हे तितकेच गरजेचे आसा. गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून म्हजे कर्तव्य आसा की तरणाट्यांचे वेगवेगळे विषय सुटावे जावचे. तरणाट्यांचे विषय सुटावे जावपा खातीर वेगवेगळ्यो गजाली म्हजे सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार, माझ्या बरोबर आशिले म्हजे सगळे मिनिस्टर्स आसतले, आमदार आसतले, हे सदोदीत आपल्या परीत करीत आसा. पण ह्यो सहरेक येवजण्यो सगळ्या पर्यंत पावता काय कितें, आयचे पयलेच युवा संमेलन आशिले, म्हणजे थोडोसो जरी खंयसरी आमी म्हणटा की कॉर्डिनेशनचो भाग आशिल्लो की कारण कार्यक्रम थोडो पयली सुरू जावपाक जाय आसता. आमकां संवय जाल्या कशें आसा तर मुख्यमंत्री येयलो किंवा गॅस्ट येयलो ताज्या शिवाय आमचे कार्यक्रम सुरू जायना. हांवें मुद्दामून समीराक सांगलेलें कारण पुराय प्रेजेंटेशन, म्हणजे जे आमचो संजय सातार्डेकर उलयलो, मनोज उलयलो किंवा दत्तप्रसाद उलयलो, हाजें पुराय प्रेजेंटेशन पयलीं जावपाक जाय आशिल्लें. कारण सरकाराच्यो येवजण्यो जर लोकां पर्यंत पावतल्यो आसत जाल्यार त्यो अशा पद्दतीच्या युवा संमेलनांतल्यानूच पावपाक शकता. बरेचशे फावटी म्हणजे सरकाराच्या जायत्यो गजाली जाता बट तितक्योय गजाली आमच्या पर्यंत इम्प्लिमेंट जाता काय कितें, आमच्या पर्यंत पावता काय कितें, आमी तेजो फायदो घेता काय कितें, हाजोय म्हाका प्रश्न आसा. आनी तेका लागोन खरें म्हटल्यार पयली एका वराचो कार्यक्रम आमी पयली आखलेलो, बट बऱ्याच जाणांक दिसता की मुख्यमंत्री येयलो कायच कार्यक्रम सुरू जातलो, मागीरूच आपूण हॉलान वयतलो. आनी ताज्या खातीर म्हाका दिसता समीरूय मातसो आमचो रावलो आनी ताज्या उपरांतूच तेणी कार्यक्रम सुरू केलो. बट हांव ताजेर न फोकस करता, म्हणजे तितूर न वता, आणि एक दोन तीन गजाली ज्यो सांगल्यो त्यो हांव परत एकदा रिपीट करता. आणि प्रामुख्यान पॅन्डमिकच्या काळात सुद्धा ह्या देशात माननीय पंतप्रधान मोदीजीन की ज्या पद्धतीत म्हणजे 10% ऑफ द इंडियन बजेट आत्मनिर्भर भारत हाज्या सकयल पुराय देशातल्या सगळ्या घटका खातीर परत एकदा योजनेच्या माध्यमातल्यान आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल सगळ्या लोकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न केलो. आणि निश्चितच मागीर तो शेतकार जावं, नुस्त्याकार जावं, इंडस्ट्रियलिस्ट जावं, यूथ जावं, गाडो घेवन बसपी जावं, सगळ्या खातीर आपल्यो येवजण्यो ज्यो आसा त्यो वेगवेगळ्या माध्यमांतल्यान पावयल्यो. आणि निश्चितच म्हजे सरकार त्यो येवजण्यो गोंयातल्या तमाम भागा लोकां पर्यंत पावोवपाचो सदोदीत, म्हणजे कंटिन्युअसली तांच्यांनी म्हटले की 80 वेगवेगळ्यो डिपार्टमेंटां, 80 वेगवेगळ्यो स्किमी आम्ही आतां पर्यंत जवळपास 35 वयर येवजण्यो लोकां पर्यंत पावोवपाक शकले. उरलेल्यो येवजण्यो ज्यो आसा ह्यो हर एक डिपार्टमेंटाच्या मार्फत सगळ्या पर्यंत पावयतले. पण हांव तितूर वचना कारण माझ्या समोर सगळे तरणाटे आसात. म्हाका विषय स्पश्ट मुद्दा म्हूण कारण बरेच जणांक दिसतले की आज युवा संमेलनाच्या निमित्तान म्हणजे भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री कितें सांगतलो. हांव एक गजाल मुद्दा म्हूण सांगता की ह्या राज्याक जर यूथ पॉलिसी कोणी दिली आसत जाल्यार ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारात दिली, आमच्या सरकारान दिली. बट योगायोगान म्हणजे फाटल्या मार्चाच्या उपरांत यूथ पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करपाचे आमचे सगळो प्लॅन ठरलेलो. म्हणजे ज्या पद्दतीन आमी म्हणटा की डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स, जे डिपार्टमेंट डायरेक्टली युवकांक तेकलेले डिपार्टमेंट आसा, ते स्पोर्ट्स सोडलो जाल्यार यूथ अफेअर्सा खातीर कसलेच काम करताना आमकां दिसना. बरेचशे जाण तरणाटे सांगता की म्हाका यूथ क्लब आसा, म्हाजे यूथ ऑर्गनायझेशन आसा, म्हाजे सोशल ऑर्गनायझेशन आसा, पण म्हाज्या खातीर कार्यक्रम करपाक वेगळो असो फंड्स दा, वेगळो असो कार्यक्रम दिना. बट फाटल्या पॅन्डमिका खातीर आमी बरेचशे फावटी यूथ अफेअर्स ऍक्टिवेट करूंक शकूंक ना. बट निश्चितच अंदूच्या बजेटात तेजे प्रोविजनय आसतले आणि पुराय यूथ पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करपा खातीर म्हणजे हाजे निश्चितच धोरण जे आसा हे युवकांच्या समोर असतले.
जाऊं ते तरणाट्या खातीर वेगवेगळे कार्यक्रम आसतले. आमी जशे म्हणता की यूथ क्लबा खातीर आसतले, स्पोर्ट्स क्लबा खातीर आसतले, नॉट ओन्ली टू ऑर्गनाइज द स्पोर्ट्स एंड यूथ एक्टिविटी, जाल्यार सोशियल कार्यक्रम ज्या पद्दतीन तुमकां ऑर्गनाइज करपाचे आसा वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे जर सगळ्या येवजण्यो कळटल्यो आसत जाल्यार म्हाका दिसता सगळ्या युवकाच्या मदीं अशे कार्यक्रम ऑर्गनाइज करपा खातीर डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स हे निश्चितच वेगवेगळ्या पद्दतीचे कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर येतले. हांव म्हणटलो की डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स येतले म्हणच्या पेक्षा तुम्ही आमच्या डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्साक कॉन्टॅक्ट करचो, तुम्ही डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्साक तुमची प्रपोजल दिवची, जेणे करून की वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या भागात आमकां करपाक मेळटले. बऱ्याच जाणांचो विषय आसतलो हय की आमी सगळे जाण म्हणटा की आमचे करियराच्या बाबतीत उलयता आसतना ताज्या पयली हांव एक विषय निश्चितच करतलो की बरेच जाण युवक अजूनही बी गोंयात, म्हणजे वेगवेगळ्यो युवकांच्या खातीर असलेल्यो येवजण्यो अजूनही युवकांक खबर ना. आमी इंटरेस्ट फ्री एड्युकेशन लोन दिता कितल्या जाणांक खबर आसा? आमी इंटरेस्ट फ्री एड्युकेशन लोन दिता हे कितल्या जाणांक खबर आहा? कोणी हात वयर करचो? 1, 2, 3, 4, 5, 6. हांव हे कित्याक सांगता मुद्दा म्हूण, आफ्टर द टू म्हणजे आफ्टर 12th हायर सेकेंडरी कंप्लीट जाल्या उपरांत फॉर द ग्रेज्युएशन आनी पोस्ट ग्रेज्युएशन हो कोर्स करपा खातीर आमी 0% इंट्रस्टाचेर एड्युकेशन लोन दिता. आनी ते कितले आसतले? तर ते 1 लाख, 2 लाख, 3 लाख न्ही, तुमची जी ट्युशन फीस आसा, तुमचो कोर्स पुराय जाता म्हणसर मागीर ते 5 लाख आसुनी किंवा 10 लाख आसुनी, पुराय तुमचो कोर्स जर 5 वर्सांनी कंप्लीट जाता आसत जाल्यार 5 वर्सां ताजेर तुमकां इंट्रस्ट फारीक करचो पडना. आनी 5 वर्सांच्या उपरांत नेक्स्ट तुमकां फक्त ताजो इन्स्टॉलमेंटांनी पेमेंट करचो पडटा विथ 0% रेट ऑफ इंट्रस्ट. पण अजूनही म्हाका खंत भोगता की गोंय सरकारची ही येवजण फाटल्या 4 वर्सांक चलता, अजूनही कितलेशेच तरणाटे ना म्हजे कडे पयशे नासले म्हणून हांवें पोस्ट ग्रेज्युएशनाक एडमिशन घेवंक ना. हांव SC ST OBC हाजेर तर सरकारा कडेन जायत्यो येवजण्यो आसा, म्हणजे हाजेर तर स्कॉलरशीप स्कीम त्या डिपार्टमेंटा कडेन आसात, त्या कॉर्पोरेशना कडेन आसात, म्हणजे सोशल वेलफेअरान आसतली, ओबीसी कॉर्पोरेशनान आसतली, ट्रायबल कॉर्पोरेशनान आसतली. बऱ्याच जाणांक प्रश्न पडटलो की दोतोर ह्यो येवजण्यो आयज युवा संमेलनाच्या माध्यमांतल्यान कित्याक उलयता काय म्हणून, कारण ह्यो जर येवजण्यो आयज तुमच्या वांगडा हांव उलयना आसत जाल्यार त्यो म्हाज्या भारतीय जनता पार्टीच्या मिटिंगेन उलोवन तेचो कांयच फायदो ना, कारण त्यो तुमकां कळपाक जाय, कारण त्यो पासवन दुसऱ्या युवकां कडेन जावपाक जाय. हे सरकार जे आसा हे प्रो युवक आसा हे सिद्ध करपाक जाय आमकां. ह्या गोंयात एकूय तरणाटो म्हणजे माझ्या कडेन पयशे ना म्हणून हांव हायर एड्युकेशन घेवंक शकूंक ना, म्हाजे कडेन पयशे ना म्हणून हांव पोस्ट ग्रेज्युएट जावंक शकूंक ना अशें उरूंक शकना. मागीर जाव तो SC तलो आसतलो, ST तलो आसतलो किंवा जनरल कॅटेगरीतलो आसतलो. सरकाराची बर्सरी योजना जी आसा ही कितल्या लोकांक खबर आसा? सरकाराची बर्सरी योजना जेका हांव म्हणटा ही कितल्या जाणांक खबर आसा? एकटोच भुरगो आसा फाटल्यान ज्याने हात वयर केला. द बर्सरी योजना जनरल कॅटेगरीतलो भुरगो जो ग्रॅज्युएट लेवलाचेर शिकता ताज्या खातीर तेजी ट्युशन फीस, हांव SC ST OBC परत सांगना, जो जनरल कॅटेगरीतलो भुरगो जो जनरल तेजी टोटल ट्युशन फीस मागीर ती जावं 40,000 जावं ती 50,000 ताका कंटिन्युअसली 3 इयर्स ताका ती फीस रिफंड मेळटा. आमी बऱ्याच जाणांक दिसता की जनरल कॅटेगरीन म्हाज्या खातीर कांय ना, जनरल कॅटेगरीन कारण ओबीसीची मेळटा, ST ची मेळटा, म्हाका कितें मेळटा? हो प्रश्न सुटावो जावचो म्हणून हांवेनूच हो फाटले फावटी मनोहरभाई पर्रीकर आसतना हो विशय मांडलो आनी जनरल कॅटेगरीतल्या भुरग्यां खातीर म्हणजे बर्सरी योजना ही लागू केली. हाज्या व्यतिरिक्त आमी म्हणटले की जायत्यो योजना ज्यो आसा ह्यो आमी शिक्षणाच्या मळाचेर आमी जायत्यो योजना म्हणजे एकटोय भुरगो जो आसा ह्यो खंयचीच म्हणजे पयशा खातीर उरचो ना जशें म्हटलां हांवें, खंयचेच बाबतीत उरूंक शकना. गोंयांतलें आसलेलें करियर एड्युकेशन आमी जेका कावन्सिलींग आमी 12th आनी 10th हाजेर अंदू पयलीच फावटी गोंयांत 10वी आनी 12वीच्या भुरग्यांक कावन्सिलींग करपाक सुरवात केलें. कारण हांव जेन्ना मुख्यमंत्री जालो तेन्ना हांवें पळयलें की बऱ्याच जाणांक कितें करचें हेंच खबर ना, कितें खंयचे वाटेन वचूंक जाय होच खबर ना. हांव तुमकां मुद्दामून उदाहरण सांगता. एकट्या चलयेन BBA एडमिशन घेतलेलें. हांवें त्या चलयेक विचारलें की BBAचो फूल फॉर्म कितें. हांव वायटपणान सांगना, त्या चलयेक स्वताच BBAचो फूल फॉर्म खबर ना.
ताणें म्हाका सरळ सांगलें दोतोर म्हाका खबर ना. हांवें म्हणलें एडमिशन कित्याक घेतलां, म्हज्याच मतदारसंघांतलें, कारण म्हाका मोस्टली मतदारसंघांत सगळे दोतोरूच म्हणत आसतात. दोतोर म्हणाले म्हाका खबर ना. हांवें म्हणलें तुवें एडमिशन तरी कित्याक घेतलां तशें जाल्यार बीबीए जावन, कारण एवरेज पर्सनेलिटी आनी बीबीए जाल्या उपरांत तुका अनलेस एंड अंटील तुजी फ्लुएंसी आनी पर्सनेलिटी हाज्या शिवाय तुका नोकरीच मेळूंक शकना. आनी त्या पद्दतीन जर तूं तुका म्हणजे एक्सप्रेस करिना जाल्यार इट इज नॉट पॉसिबल. मागीर म्हणाले आपूण कितें करूं काय म्हणपाले. ती दोगांय जाणां आशिल्लीं. हांवें सांगलें तुका बेस्ट वे, हांव एक गजाल सांगता. म्हाजें स्वताचें इंस्टिट्यूट म्हटलें, वीच इज अ साई नर्सींग इंस्टिट्यूट. 2 वर्सांचो ANM कोर्स आसा, हे ऑक्झिलरी मिडवायफरी नर्स, तितूर तूं एडमिशन घे. दोगांयकूय सांगलें एडमिशन घे, तुमकां आयज ना फाल्यां, म्हणजे हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत न्ही, आमदार आसतना, आयज ना फाल्यां खंय तरी नोकरी मेळटली आनी निश्चीतच नर्स म्हणून नोकरी मेळटली. कारण ANM कोर्स हो जर गव्हर्मेंट ऑफ म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजीन सोडलो जाल्यार नेक्स्ट इंस्टिट्यूट इज मायन. जे साखळे हांव ANM इंस्टिट्यूट चलयता ताज्या बरोबर पॅरामेडिकल कोर्सीस चलयता, एक्सरे, ऑप्थॅल्मीक, DMLT आनी मिडवायफरी. ताणें एडमिशन थंयच्यान कॅन्सल केलें BBA कॉलेजींतल्यान आनी येवन एडमिशन घेतलें ANM कोर्साक. ताज्या बरोबरचे चली आसलें, ताणें BBA घेतलें. तेजे BBA 3 वर्स कंप्लीट जावन आयज 2 वर्सां जालीं तें घरा कडेन आसा. आनी ANM केल्लें ते चली आज गव्हर्मेंटान पर्मनंट जॉब करता. हांवें हें सांगपाचो उद्देश इक्कोच, कारण आमी सगळे जाण खंय तरी म्हाजें करियर कशें जातलें, म्हाका नोकरी खंय मेळटली, म्हाका कसली नोकरी मेळटली, हाज्या उद्देशान सगळे जाण धडपडीत आसतात. प्रत्येक जाण खंय तरी आमदारा कडेन वयता, प्रत्येक जाण खंय तरी मंत्र्या कडेन वयतलो, कोण तरी आपल्या कावन्सिलरा कडेन वयतलो, कोण तरी मुख्यमंत्र्या कडेन येतलो, खंयच्यान तरी फावर लावपाचो प्रयत्न करतलो. अशा वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळे, बट आमी जर म्हणजे जेका म्हणटा की आमी एक्सक्लुझीव कोर्स केला तशें आसत जाल्यार आमकां नोकरेक सांगपाकूय वयचें पडना. हांव आजून एक उदाहरण दिता मुद्दामून, आनी मागीर हांव म्हाजें भाशण फुडें वयता, चड वेळ उलोवचो ना, पण हांव मुद्दामून हें कळपाक जाय म्हणून सांगता. म्हणजे आमी 10वी 12वीच्या उपरांत आमकां नक्की तरणाट्यांक कितें करचें हेंच कळना. आमचे कडेन वेटरनरी असिस्टंट कोर्स आसा गव्हर्मेंट ऑफ गोवाचो. आमी कुट्टी हांगासर स्टॉकमॅन ट्रेनींग कोर्स म्हणून चलयता. इट इज एन 1 इयर कोर्स आफ्टर 12वीच्या उपरांत. पयलीं 12वी सायन्स आशिल्लें कंपलसरी, बट हांवें मिनिस्ट्री घेतल्या उपरांत हांवें ताका 12वी फक्त एनी स्ट्रीम करून उडयलें. हांवें जर परत एकदां आमी कोर्स चालू केलो, हांवें खूब जाणां भुरग्यांक हांव वचात थंय सांगतालो, अरे 12वी जाल्यार कितें करता, ना दोतोर आपूण BCOM करता किंवां BA करता किंवां BSc. थोड्या जाणांक हांवें जेंकां 70 ते 80 भुरग्यांक सांगलां आसतालें कोर्स कर कोर्स कर, वचात थंय सांगप, नॉट इन माय कॉन्स्टिट्युएंसी. पेडण्या पासून काणकोण पर्यंत जो सदांच म्हाका युवकां कडेन मेळ्ळो, काय तूं कितें करता, तुवें कोर्स कितें केला, तूं फुडें कितें करतलो, हांव सदांच उलयत आसता. त्या निमित्तान हांवें सांगप, तूं बेकार आहा मरे, चल 1 वर्स कोर्स कर, कारण कोर्सूय फुकट, त्या कोर्साकूय फीज पेड करपाची गरज ना, कारण सरकार चलयता कोर्स, आमच्या डायरेक्टर ऑफ वेटरनरी डिपार्टमेंट चलयता. जवळपास हांवें सांगलेल्या भुरग्यांनी 30 जणांनी केलो, आनी एक एडिशनल 30 जणांनी केल्लो आशिल्लो. आमी फाटल्या 2 म्हयन्या पयलीं जे आमी तो कोर्स जो आसा ताजे आमी जॉब काडले. जॉब कितले आयले, 60, आनी एप्लिकेशन कितली आयली, 58. जॉब 60 आनी एप्लिकेशन 58. कोणाकूच खंयच्याच आमदारा कडेन वयचो पडोंक ना, कोणाकूच खंयच्याच फावर मारचो पडोंक ना, सगळे एग्जामीक बसले, सगळे पास जाले आनी सगळ्यांक नोकऱ्यो मेळोवन गेल्यो. हे कित्याक, हांगासर BSc जाल्लेय भुरगे आशिल्ले, म्हणजे BSc केमिस्ट्री जाल्ल्या भुरग्यांनी वेटरनरी वचून कोर्स केलो, तांकांय नोकऱ्यो मेळ्यो. आनी सॅलरी कितली, LDCच्या पेक्षाय चड. अशें न्ही की चलेच करता, चलयोय करपाक लागल्यो आतां. फाटले फावटी हे कळ्ळ्या उपरांत आतां तर म्हाज्या मतदारसंघांतल्यान चलयोय सांगलो एडमिशन दी, पूण आमी रेस्ट्रिक्शन्स केलें, जर चलयांक मोठ्या चलयांक खूब म्हणजे कमी प्रमाणांत दिलें. गोंयांतले जर आमी एड्युकेशन सिस्टीम पुराय, इट इज नॉट ओन्ली BA BCOM BSc, ते दीस सोंपले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन हाकाच लागून स्कील डॅवलॉपमेंटाचेर भर दिलो, आनी वेगळी स्कील डॅवलॉपमेंट मिनिस्ट्री भारत देशांत पयली फावटी जाली. आयच्या पेपरारी जर तुमी एडवर्टायजमेंट पळयशात जाल्यार ITI आमच्या PMKVY 03 ऑलरेडी गोंयांत सुरू जालें. वेगवेगळे कोर्सीस म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत ITI आमी वेगवेगळे कोर्सीस फ्री ऑफ कॉस्ट शिकयता. मागीर तो जावं ग्रॅज्युएट आसलेल्याय भुरग्याक ऍडमिशन घेवपाक स्कोप आसा, 10वी आसलेल्याय भुरग्याक ऍडमिशन घेवपाक स्कोप आसा. म्हाका बरेचशे फावटी प्रश्न पडटा की
आपल्याक जर ग्रेज्युएशन जावन फुकट कितें शिकपाक मेळटा जाल्यार भुरगे कित्याक शिकना? आरे तुका फिसूच ना, तुका आयटीएन गेल्यार आमच्या फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे म्हाका दिसता थोडीशी फीस आसा ती बी एस सी एस टी आनी हातूंतल्यानूय रिफंड जाता. पी एम के व्ही वायचे कोर्सीस तर आमी सगळे फ्री ऑफ कॉस्ट शिकयता, पण ह्या स्किल डेव्हलपमेंटा कडेन आमी कितले जाण जे जॉब ओरिएंटेड म्हणून पळयता हे पळोवपाची गरज आसा. आमकां बऱ्याच जाणांक दिसतलें, हांव जर आत्ता प्रश्न विचारत सरकारी नोकरी कितल्या जाणांक जाय हात वयर करात, पडणाक नाका. फक्त एक म्हणजे म्हाका दिसता काल्लू सर, म्हणजे म्हाका दिसता हांव तशें आसत जाल्यार मावीन काल्लू हांचो जो पे जावा पळय न्ही रे तो खुबसो कमी जालो, बरोबर आ? तुमकां कोणाकूच सरकारी नोकरी नाका, व्हेरी गूड, बरी गजाल, ताळयो वाजया सगळे जाण. सरकारी नोकरी नाका जर ताळ्यो कोणूच हात वयर करिना जाल्यार खरोखरूच ताळयो मारपा जाय, हांव तुमचें अभिनंदन करतां. म्हाका खबर आसा, एक मिनीट, म्हाका खबर आसा, कारण म्हाका खबर आसलें तुमी सगळ्या जाणांनी जर हात वयर केलो जाल्यार परत विचारतलो म्हण हांव कितें तरी, त्या पेक्षा ना केल्लो बरो, बरोबर आसा? तेज्या पेक्षा ना वयर केल्लो हात बरो, कारण दोतोर फुडलो प्रश्न विचारत जाल्यार हांव हे कित्याक सांगता हय की बरेचशे फावटी युवकांचे प्रश्न म्हाका खबर आसा, कारण त्या फेजींतल्यान हांव गेलां, त्या फेजींतल्यान हांव गेलां. कारण हांव हे मुद्दामून सांगता कारण करियराचेर हांव उलयलो, कारण जे करियर हांवें केलें, हांव बॅचलर इन आयुर्वेदीक मॅडिसीन जालो तुमच्या सारको बारावी आसतना हें म्हाकाय खबर नाशिल्लें. हांव हें मुद्दामून सांगता, म्हाजो काका हेड मास्टर आसलो म्हणून हांव रायट ट्रॅकार वचोन खंयच, म्हाका जाल्यार एमबीबीएसाक एडमिशन मेळूंक ना, म्हाका डेंटलाक एडमिशन मेळूंक ना, म्हाका इंजिनियरींग खंय तरी म्हाका इंजिनियरिंगाक एडमिशन मेळटालें, हांवें इंजिनियरींग करपाक, बट म्हजी आवड आशिल्ली हांव खंय तरी दोतोर जावचो म्हणून. म्हाका काका हेड मास्टर आसल्या कारणानूच हांव बीएमएसाक पावोंक शकलो. त्या टायमार गोंयानूय बी आयुर्वेदीक आनी होमिओपॅथीक कॉलेज नाशिल्ली, बट ताज्या वेळार गोंयाकूय बी म्हणजे रिजर्व सीट आशिल्लें विजेंद्र पोद्दार कॉलेजीक. कित्याक सांगता हांव, आमी बरेचशे जाण सोदपाक पावना. आमी उदळ जे जयंत जाता, हांव मुद्दाम ताजो उल्लेख करता, 2 GB डेटा जो आहा पळय न्ही रे हो चॅट करपाकूच घालयता. 2 GB डेटा आमी वेगळ्या कामांक आनी हेका वापरना. आमच्या पैकी कितले जाण कॉम्पिटेटीव एग्जामीक बसल्या रे आतां पर्यंत? कॉम्पिटेटीव एग्जामीक तोच म्हाका दिसता उदळ हात वयर केल्लो तेणीच परतूय केला. तूं उबो राव आतां, निश्चितच नांव सांग. श्याम, पूर्ण सांग. ताळयो मार ताका, बेश्टो श्याम श्याम करूं नाका. येस श्याम, कॉंग्रेच्युलेशन्स. बस प्रयत्नान ते परमेश्वर, आमी प्रयत्न करीत रावत जाल्यारूच सक्सेसफूल जातले. हांव प्रयत्नच करचो ना, कारण ताका एड्युकेशन लोनूय ताकाच खबर आशिल्लें, कॉम्पिटेटीव एग्जामूय ताकाच खबर आशिल्ली. कारण आयजूय जर आसत बँकींग एग्जाम आसतली, रेल्वे रिक्रुटमेंट आसतली, IAS आसतले, IPS आसतले, GPSC आसतली. अरे हांवें बऱ्याच जाणां भुरग्यांक जेन्ना ग्रॅज्युएट जाल्ल्याक विचारलें की बाबा गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाच्या एग्जामीक तूं कित्याक बसना, हें कितें आसता काय, तेणी विचारलें म्हाका. गोवा पब्लीक सर्वीस कमिशन म्हणजे जेणे करून आमी ज्युनियर स्केल आनी हे जे घेता, म्हणजे ही तरी कसली एग्जाम? अरे आमी ग्रॅज्युएट जाल्यार आमी एलिजिबल टू सीट फॉर दॅट एग्जाम. पयले फावटी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनांतल्यान आमी ऑलरेडी टेंडर फ्लोट केला. फुडल्या जुनाकच्यान आमी कॉम्पिटेटीव एग्जामी खातीर ट्रेनिंग दिवपाचे कोर्सीस जे आसा हे पुराय गव्हर्नमेंट कॉलेजींनी सुरू करता. गोंयातल्या 6 कॉलेजींनी कॉम्पिटेटीव एग्जाम्स, म्हणजे आमी BA BCOM जाल्या उपरांत रेल्वे रिक्रुटमेंट आसतली, पोस्टल एग्जाम आसतली, बँकींग आसतली, IAS आसतली, IPS आसतलो, GPS आसतली, ह्या सगळ्या एग्जामींक आमी बसपाचो ट्रेनिंग कोर्सीस तांकां दिवपा खातीर ट्युशन क्लासीस ह्यो सगळ्यो येता त्या जुनाकच्यान सुरू करता. कारण तरणाटो खंय तरी आपल्या पांयार उबो रावल्लो जाय आमकां. म्हाका खबर आसा की 100% भुरग्यांक इधर नोकरी जाय, अदरवायज सेल्फ एम्प्लॉयमेंट जायो, ना जाल्यार तेणी प्रायवेट एम्प्लॉयमेंट तरी जायो. एक तर ताका गव्हर्मेंट जॉब मेळटलो, प्रायवेट जॉब मेळटलो, स्वताचो धंदो करतलो, जाल्यार खंय तरी आपल्या पांयार तो उबो रावपाचो प्रयत्न करतलो. ते दीस फाटी पडले, आमी पयलीं म्हणटाले की फक्त चल्याक नोकरी मेळ्या पुरो, आतां तेन्ना चलयेनूय आपलें करियर करपाक जाय ह्या मताचो हांव आसा. बट इट इज नॉट पॉसिबल फॉर 100% भुरग्यांक सरकारी नोकरी दिवप हें कदापी शक्य ना. हांव न्ही, देव जरी मुख्यमंत्री जालो न्ही रे जाल्यार 100% भुरग्यांक गव्हर्मेंट नोकऱ्यो मेळटल्यो? हा, इट इज नॉट पॉसिबल. म्हणून तर म्हणटा हांव, आमच्या कडेन स्किल्ड कितें आसा
उदर जयंत जाधवान आनी एक गजाल सांगली कदाचित ती तुम्ही परत विसरल्या असाल म्हणून हांव रिपीट करता दिसातल्यान निदान एकदा तरी आपल्या कडेन उलयात स्वामी विवेकानंदान सांगला फक्त आपल्याक कोण बरो आहा तेज्याच कडेन फोनार उलोव नाकात आपल्या कडेन उलयात बऱ्याच जाणांक हांसोंक येयले कारण आमी तेच करता चडसो वेळ आमचो थंयच वयता आमी जर स्वता कडेन उलयले जाल्यार स्वताक वळखपाक शकतले आपल्या कडेन स्किल्ड कितें आहा त्यो कळपाक शकतल्यो आनी त्यो जर स्किल्ड कळ्यो जाल्यार निश्चीतच म्हणजे म्हाका दिसता आमकां जें करियर करपाक जाय आमकां कितें करपाक जाय हें निश्चीतच आमी करपाक शकतले गोंयांत इतल्यो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्चुनिटीज अवेलेबल आसा आमी खंय तरी इनिशिएटिव्स घेयना म्हणून तर म्हाका दिसता आयचेय घडीक म्हणजे सिंधुदुर्ग जावं कारवार ह्या दोनूय जिल्ल्यांतल्यान कितलेशेच भुरगे आमच्या इंडस्ट्रियल इस्टेटांत येवन काम करता दोनूय सायडींतल्यान आमी तुमी म्हणटले की तो पर्मनंट जॉब दिना तो आनी कितें दिना खुबश्यो गजाली आसतल्यो हांव ना म्हणना इट इज ट्रू बट जेन्ना एखाद्या वेळी आमी सुरवात करतले एखाद्या वेळी घरा कडेन बेकार बसच्या पेक्षा आमी थंय ट्रेन जातले आमकां ते एक्सपिरियन्स मेळटलो तेज्या वेळारूच तर आमकां वेगळ्या पद्दतीचो एम्प्लॉयमेंट मेळूंक शकता म्हाका वायट केन्ना दिसता खबर आसा हांव तुमकां आनी एक उदाहरण सांगता हांव फाटल्या दिसांनी संजय स्कुलाच्या एका भुरग्याच्या तेणें आपलो बिजनेस सेल्फ बिजनेस सुरू केल्लो ताच्या उक्तावणाक आमचो बाब गुरू पावसकर आनी म्हाका स्वता आफयल्लो दोतोर म्हणालो फिजिकली डिजाबेल्ड भुरग्यांक स्वताचो बिजनेस सुरू करता आसत जाल्यार ताच्या उक्तावणाक तुवें येवचो हांव म्हणे निश्चितच येतलो म्हाका आवडटलें कारण तेणी कसलो बिजनेस केला कितें केला हें पळोवपाक म्हाकाय आवडटलें हांव मुद्दामून ताच्या घरा कडेन गेलो म्हणजे आमचे बिचोले झाटये कॉलेज आसा ताका तेकोनूच तेजें घर हांव घरा कडेन गेलो जाल्यार तो भुरगो बिचोलेच्यान संजय स्कुलांत येतालो रेगुलर ताका चलपाक वेवस्थीत जायना म्हणजे पांय तेजे डिजाबेल्ड आसा तरी तो त्याच पद्दतीत म्हणजे एक हात डिजाबेल एक पांय डिजाबेल आसा त्याच पद्दतीत तो थंयच्याच बसीत बसून संजय स्कुलांत परवरी येतालो परवरी ताका तीन वर्सांचे तेच्यांनी स्किल एड्युकेशन दिलें ताणें बिजनेस कितें सुरू केला आसतलो खबर आसा तुमकां जेचो आमी विचारूय करूंक शकना घरा कडेन ज्यो फायली तयार करता म्हणजे गोवर्मेंटाक किंवा प्रायवेटांत ज्यो पेपर फायल्स लागता त्यो पेपर फायल करपाचें मशीन जेका 1,20,000 रुपया पडटा तें मशीन ताज्या पेरंट्सांनी ताका हाडून दिला ताका ताजेर ट्रेनींग दिल्या आनी ताज्या घरांतले सगळे लोक म्हणजे त्या मशीन म्हणजे तो स्वता करताच म्हणजे फोल्ड करप पेपर भितर घालप ती फायल रेडी करप आनी परत आसा तश्यो फायली तयार करप हें काम तो स्वता करता ताज्या फॅमिली पुराय ताका मदत करता आमची थंयसर आशिल्ली मेंबर सेक्रेटरी ऑफ संजय स्कूल तिका हांवें सांगलें ह्या भुरग्याक आमकां सपोर्ट करपाक जाय गोवर्मेंटा कडल्यान ज्यो शक्य आसा फायली पर्चेस ह्यो तेज्याय कडल्यान करुया जेणे करून तेकाय निश्चितच बिजनेस मेळटलो म्हाका वायट केन्ना दिसता तें सांगता म्हाका त्या भुरग्याचें अभिनंदन दिसता हांवें त्या भुरग्याचें अभिनंदन केलें ताका कॉंग्रेच्युलेट केलो खूब मोठ्या प्रमाणांत बट वायट केन्ना दिसता जेन्ना एकटो एम ए मॅकानिकल जाल्लो किंवां आय टी पोस्ट ग्रॅज्युएट जाल्लो भुरगो म्हाका कितें सांगता खबर आसा म्हाका कसलीय नोकरी दी चलता क्लार्क ना जाल्यार पिवन सुद्दां दी इक्क्याचेरूच उरना हांवें फाटले फावटी मुद्दा म्हूण हांव आमदार आसतना एलिना आमचे एलिना साल्दाणा तेन्ना मंत्री तिणी पिवन पोस्ट काडले एखादो लॉ ग्रॅज्युएट सुद्दां जर म्हणजे त्या पिवन पोस्टाक एप्लाय करता आसत जाल्यार तें म्हाका वायट दिसता अरे आमी आमचो जो शिक्षण शिकला तेजो वालोर आमकां आसपाक जाय आनी जर एखादो फिजिकली डिजेबल्ड भुरगो जर आपल्या पांयार उबो रावपाक शकता आसत जाल्यार आमी जे प्रोफेशनल एड्युकेशन घेतलेले जे भुरगे आसत म्हणजे तेंच्यांनी गोंयांत तरी इतको व्हडलो स्कोप आसा की जायत्यो गजाली ज्यो आसा ह्यो निश्चीतच आमी करपाक शकतले आयच्या ह्या सुवाळ्याचेर म्हाका दिसता करियर आसतलें एड्युकेशन आसतलें सेल्फ एम्प्लॉयमेंट आसतलें गोवर्मेंट जॉब आसतले प्रायवेट जॉब आसतले ह्यो सगळ्यो तरी गजाली बऱ्यो पण निश्चीतच हे मेळोवपा खातीर ज्या पद्दतीत आमी म्हणटा की आमकां माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वा सकयल आमी आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोवा हांवें जो कन्सेप्ट बाप शेटकारान जो तुमच्या समोर स्वयंपूर्ण गोवा जो मांडलो बऱ्याच जाणांक कदाचीत तो पंचायत उलयतालो ताका खबर ना की तुमी सगळे मुन्सिपाल्टीत रावतात म्हाका खबर आसा आमी स्वयंपूर्ण हो गोवा हो कन्सेप्ट आजून एक फुडल्या 15 दिसां भितर मुन्सिपाल्टीनूय सुरू करता पयले फावटी गोंयांतल्या 191 ग्राम पंचायतींनी आमचे ज्युनियर स्केल सिनियर स्केल ऑफिसर दर शेनवाराक गांवांत वचून बसपाक लागले आनी ते गांवांत बेश्टेच बसना आनीक थोड्या दिसांनी ते तुमच्या मुन्सिपाल्टीनूय येवन बसतले
एकटो आसत किंवा दोग जाण आसत, शेनवारचो सकाळी आपल्या 10 पासून दनपारा 1 पर्यंत, आणि ते कोण काउन्सिलर आहात त्यांच्याकडे उलोवपाक न्हय, ते उलोवपाक सामान्य युवकांकडे, सामान्य लोकांकडे. तितूर त्यांनी 16 पॉईंट सांगले. अरे गोयची 60 वर्सां मुक्तीची आम्ही मनयता असताना जर एखाद्या माझ्या गोयकार भावा भयणीक जर एखादो टॉयलेट मेळना जाल्यार म्हाका वायट दिसतलें. आम्ही म्हटला की ओपन डेफिकेशन फ्री आम्ही केला आणि उरलेल्यांकूय टॉयलेट आम्ही थोडेशो उरल्या त्योय पुराय करीत आसा. आमच्या ह्या 60 वर्सां पुराय त्या उपरांत म्हजो मूळ गोयकार आसा, तुज्यो मूळ गरजो ज्यो आसा, घर आसतलें, लायट आसतलें, उदक आसतलें, टॉयलेट आसतल्यो, इतक्यो तरी ताका मेळपाक जाय, तो तेजो मूलभूत हक्क आसा. आणि इतक्याचेरच न्हय, हांव तुमच्या खातीर मुद्दा म्हणून सांगता, स्किल्ड एड्युकेशन आसतलें, लेबर डिपार्टमेंट जावं, म्हणजे आमी पयलेच फावटी गोंयांतलें एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हें मॉडल करियर सेंटर केलां. म्हाका खबर ना तुमी कितल्या जाणांनी सायटीचेर वचून पळयलां, कारण मॉडल करियर सेंटर पयलेच फावटी तुमी रजिस्ट्रेशन केल्या उपरांत प्रायवेट सॅक्टरांतले जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो हाज्या वयल्यान ते आफयतात, तुमकां तुमचे इंटरव्यू घेतात आणि ताज्या उपरांतूच जॉब सिलेक्ट जाता. प्रायवेट सॅक्टरांतले लोक आतां एडवर्टायज करिना, आमच्या मॉडल करियर सेंटरांतल्यान वचून ते कॅन्डिडेट चूज करतात आणि तेंकां इंटरव्यू खातीर आफयतात. आतां पर्यंत आमी रजिस्टर आमी स्टार्ट करून जवळपास 6 महिने जाले, मोर दॅन 200 युथ हॅव गॉट द जॉब इन द प्रायवेट इंडस्ट्री. हे आमची अचीवमेंट आसा. आमची आय टी पॉलिसी कितल्या जाणांक खबर आसा? म्हाका खबर ना. अरे जर सरकाराच्या आय टी पॉलिसीच्या अंतर्गत तुमचो बिझनेस सुरू करपाक जर तुमकां 10 लाख रुपया सबसिडी मेळटा, हांव लोनाचे सांगना. उदर आमचो संजय सातार्डेकर बाब तुमकां सीएमआर वायर उलयलो, चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री रोजगार योजना, ज्याच्या अंतर्गत तुमकां 8% रेट ऑफ इंट्रस्टांत खंय तरी लोन मेळटा, बँके कडेन खंय तरी 14% वचपाक जाय. हांव तेजेरूय उलयना. हांव इग्नायट सेंटराचेर उलयतां. पणजे सारकेल्या सेंटरांत तुमकां तुमचो बिझनेस जर सुरू करपाक जाय आय टी सेक्टरांत, जाल्यार तुमकां तुमचें स्वताचें ऑफीस घालपाची गरज ना. आमच्या ईडीसीचें इग्नायट सेंटर 2000 रुपयांत तुमकां सगळें इन्फ्रास्ट्रक्चर थंयसर अवेलेबल आसा, सरकारान तुमकां अवेलेबल करून दिलां. मागीर ईडीसी आसतलें, आय टी आसतलें, एड्युकेशन कॉर्पोरेशन आसतलें, अशीं जायतीं डिपार्टमेंटां आसा. हँडीक्राफ्ट आसतलें, आय पी बी आसतलें. ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी केन्ना तरी सरकाराच्या त्या डिपार्टमेंटाची सायट पळयल्या काय कितें? आमी केन्ना तरी म्हजें सरकार दुसरो सांगता तेजेर ठरयता, हांवें सद्दां एसेस केला काय कितें? दुसरो कोण तरी सरकाराचेर टिका करता, आमी खंय तरी हय ताळयो मारता. म्हाका म्हणणें ना, रायट आसा, बऱ्याच जाणांक जायत्या जाणांक टिका करुणी कांयच हरकत ना. आमकां खबर आसा, आमी आमचें धोरण निश्चीत केलां. हे सरकार जे आसा हे शेतकऱ्याचे, जशें म्हणटा कश्टकऱ्याचे, नुस्त्याकाराचे, त्याच बरोबर हे सरकार युवकांचेय सरकार आसा हे हांव निश्चितच सांगू शकता. कारण पयले फावटी ह्या सरकारांत हे आमी युवक हो केंद्रबिंदू दवरला. कारण ना जाल्यार जवळपास 1500 युवक जे कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्टाच्या अंडर काम करताले, सॅलरी कितली मेळटाली? 6000 रुपया. मदली तेंची 6000 रुपया सॅलरी कोण खातालो? तो दलाल. अरे पयले फावटी 15 ते 20 वर्सांच्या उपरांत मदलो दलाल काडून उडयलो आनी 1500 युवकांक पीडब्ल्यूडीन जे आसा पळय न्ही, हे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टाच्या पीडब्ल्यूडीच्या सोसायटीत घेवपी म्हजे सरकार आसा. जायत्यो येवजण्यो, म्हणजे म्हाका तर म्हणणें आसा की आमच्या तरणाट्यांक फुडल्या 1 वर्साच्या कार्यकाळांत जायत्यो गजाली तरणाट्या पर्यंत पावपाक जाय. सरकारी नोकऱ्यो येतल्यो, अवश्य येतल्यो, ना म्हणना. हांव अजूनही सांगता, वी आर फर्म. अप्रॉक्सिमेटली 10,000 जॉब्स जे आसा हे आमी ऑलरेडी प्रोसेस करपाक सुरू केल्या. काही मदल्या पॅन्डमिका खातीर आमी 31 डिसेंबर पर्यंत ह्यो नोकरेचेर बॅन आशिल्ल्यो, ऑलरेडी प्रोसेस सुरू जाल्यो सगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन. मागीर जावं ते पुलीस डिपार्टमेंट, जावं ते अकाउंट्स डिपार्टमेंट, जावं ते एड्युकेशन डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट आसतले, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, सगळ्या डिपार्टमेंटांनी जायत्यो नोकऱ्यो भरपाच्यो आसा. हाज्याय व्यतिरिक्त म्हणजे बऱ्याच जाणांक प्रश्न पडटा की हांव 10वी फेल मरे, हांव कितें करतलो? ताजीय चिंता म्हाका आसा. कारण हांव गांवांत रावतां, गांवांतल्या तरणाट्या कडेन हांव पळयतां. कारण 10वी फेल जाल्यार तेजें फ्युचर जावचें न्ही, म्हणून तर पयले फावटी हाजोय विचार करून गोंयांतलो तरणाटो केन्नाच सॅक्युरिटी जावंक नाशिल्लो. बट 10वी फेल हो भुरगो कांयच करूंक शकना म्हणून ताका आमी बेकार सोडटले, रस्त्यार सोडटले काय कितें? ना. ताज्याय खाटी गोंयांत गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन नांवाचें
नवीन कॉर्पोरेशन रेडी केलें आनी पयले फावटी स्वाभिमानान गोंयचो आमचो तरणाटो जो आसा वो सेक्युरिटी म्हणून काम करता, हावस किपिंगानूय काम करता आनी ताका वेवस्थीत रित्या 15 ते 18 हजार रुपया पगार आनी हावस किपिंगान आमी 13 ते 14 हजार पगार दिवपाचे. कितलीशींच भुरगीं जीं आसा की हांव म्हणटा की बऱ्या पद्दतीचें काम त्याय हितून करता, थंयसरूय ऑपॉर्च्युनिटी आसा. अश्यो विविध खात्यांत वेगवेगळ्या सॅक्टरांत आमी ऑपॉर्च्युनिटीज दिवपाचें थारायलां. आनी निश्चीतच हें सगळें करता आसतना इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट आनी ह्युमन डॅवलॉपमेंट ह्यो दोन गजाली आमी कॉन्सन्ट्रेट करून काम करता. बट वायट दिसता, खंत दिसता एकाच गजालीची. आमी जेन्ना इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट म्हणटा तेन्ना बरेच जाण उलयतात, बट बरेच जाण उलयता आसतना ताका थंब दाखोवपाचें काम आमी करचें न्ही. आमी समजून घेवचो गोंयची गरज कितें. अरे आमी विजन पळयता आसतना फुडल्या 10 वर्सांचे 20 वर्सांचे 25 वर्सांचे विजन पळयता, आमी खंय तरी आत्ताचें विजन पळयना. आमकां खूब फुडें वचपाचो आसा आनी गोंयचो जर विकास जातलो आसत, म्हणजे जाका आमी म्हणटा की गोंय मुक्त जावपाक 14 वर्सां जरी उशीर जालो आसत जाल्यार सुद्दां गोंयांतल्यो 2 पंचवार्षीक योजना जरी चुकल्यो आसत जाल्यार गोंयच्या सरकारान जायती डॅवलॉपमेंट केला. हाज्याय फुडें आमकां जर डॅवलॉपमेंट करतले आसत जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चराचेर आमकां भर दिवचो पडटलो. माननीय मोदीजीच्या सरकारांत पयले फावटी ह्या गोंयांत आमी म्हणटा की जायते प्रोजेक्ट तुमी मुद्दामून पळयात. हांव वयता वयता उल्लेख करता, पेडण्या पासून काणकोण पर्यंत जावपी नॅशनल हायवे, हय तुमच्या हांगासर आशिल्लो गॅमनाचो प्रोजेक्ट खंय तरी फाटी पडला. म्हाका खबर आसा तुमच्या हांगासर आशिल्लो खंय तरी बस स्टँडाचोय प्रोजेक्ट फाटी पडला. म्हाका चिंता आसा शहरांत मोठ्या प्रमाणांत कंजेशन जाता. बट हांव तुमकां एक गजाल निश्चीतच सांगता, कारण इन्फ्रास्ट्रक्चरा वयली वास्कोय खंयच्यान तरी किंवा मार्मागुवाय तालुकाय हो खंयच्यान तरी दुर्लक्षीत उरचो ना. गॅमनाचोय जो प्रोजेक्ट आसा 2022 पयली आमी तो पुराय करता. आनी बस स्टँडाचेंय काम जें आसा हें रोखडेंच चालीक लागतलें. बाब काल्लूस कंटिन्युअसली फॉलोअप करीत आसा. एक एकदां काही गजाली आमच्या हातांत उरना. एखादो कॉन्ट्रॅक्टर प्रोजेक्ट घेता तो मदींच सोडून वयता. तीच गजाल आमकां त्या प्रोजेक्टाच्या बाबतींत जाली म्हणून थोडेशें आमकां खंय तरी सेटबॅक आयलो. बट निश्चीतच परत एकदां ती गजाल चालीक लागल्या तोय प्रोजेक्ट आमी पुराय करपाचे आसा. गोंयांतल्या पुराय डॅवलॉपमेंटाच्या प्रोजेक्टाक तुमी पळयात, मागीर तो जुवारी पूल जावनी किंवा मोपाचो इंटरनॅशनल एअरपोर्ट जावनी किंवा तुमी पळयला आसतलो काणकोणांतलो मनोहर पर्रीकर बायपास रोड, ज्या रस्त्या वयल्यान केन्ना तरी वचत, आरे ज्या रस्त्यार 1.5 वर लागतालें वचपाक तो रस्तो आयज 4 मिनटांनी पास जाता, 4 मिनटांनी. हेका म्हणटा डॅवलॉपमेंट. आनी ही सगळी डॅवलॉपमेंट करता आसतना कोण तरी खंय तरी उठता जायते उलयता आनी तुमच्या सारकेले तरणाट्यांनी ताका थंब दाखयतले. आरे तुमी विचारात, तुमी समजून घेयात, आरे आमकांय बी एनवायरमेंटाचें पडलां, आरे ह्या गोंयच्या साबार एनवायरमेंटाची चिंता आमकां आसा, गोंय सांबाळून फुडल्या 50 वर्सांनी दवरूंक जाय हेजी चिंता आमकां आसा. आनी म्हणून तर एनवायरमेंटाचो समतोल करता आसतना आमकां लायटूय जायी ताजीय चिंता आमकां आसा, आमकां रस्तेय जाय ताजी चिंता आमकां आसा, आमकां उदकूय जाय आनी आमकां टॉवर आयटी आमकां इवन दो कनेक्टिविटी जाय. आरे हालींच आमी आमची ट्युरिजम पॉलिसीच्या बरोबर आमची टॉवर पॉलिसी डिक्लेर केली. वचात थंयसर टॉवर म्हाज्या घरा कडेन नाका, ताज्या पंचायतीन नाका, हें कितें? आमकां सगळ्या जाणांक मोबायल कनेक्टिविटी जाय, बट टॉवर नाका. सरकारान ताज्या खातीर आपलें निश्चीतच टॉवर धोरण आसा, हें बी कंप्लीट केल्लें आसा. प्रत्येक गजाल सरकार जी आसा हें फुडलो विचार करून आमी थारयता. आनी हेका जोडून हांव शेवटी सांगतलो की आमी स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट जो मांडला हो जो मांडला फक्त ह्युमन डॅवलॉपमेंट करपा खातीर, मनशाचो विकास करपा खातीर. तुमी म्हणटाले मनशाचो विकास कसो जातलो, हय म्हाका खंय तरी आजुनूय दिसता की गोंयांत ह्युमन डॅवलॉपमेंट खंय तरी आमी फाटी पडल्या. आनी तो आमी फुडें व्हरपा खातीर मागीर जेन्ना आमी भुरगे म्हणटा तेन्ना ताचो करियर घडचो, मागीर तो एड्युकेशनाच्या बाबतीत आसतलो, नोकरेच्या बाबतीत आसतलो. एखादी जर आमची विधवा भयण आसत जाल्यार तिच्यो सरकार म्हणजे आमी जशें 100% सरकारच्यो योजना मागीर त्यो गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे जावं गव्हर्मेंट ऑफ गोवाचे जावं ताज्या पर्यंत पावोवपाचो प्रयत्न आसतलो, हर एका पर्यंत पावोवपाचो, ताका सक्षम ताज्या पांयार उबो करपाचें काम जें आसा हें म्हजें सरकार करतलें हाजी म्हाका निश्चीतच खात्री आसा. आनी म्हणून तर आयच्या युवा संमेलनाच्या निमित्तान तुमी सगळे जाण हांगासर आयले, विशेष करून हांव सगळ्या मार्मागुवा तालुक्यांतल्या आमच्या सगळ्या युवा मोर्चांचे सदस्यांचे खूब खूब अभिनंदन करता. म्हाका डाउट आशिल्लो कारण दोनूच दीस काय एकूच दीस पयली समीराक खंय तरी सांगले आनी समीरान म्हाका दिसता हांगासल्या सगळ्या तरणाट्यांची मिटींग घेतली,
हांव परत तरी विचारतालो खरेंच 500 जाण जातले रे काय म्हणून, खरेंच 500 जाण जातले काय म्हणून हांवें दोनदा तरी विचारलें. पण निश्चितच तुमच्या सगळ्यांचे हांव अभिनंदन करतां. आणि वयता वयता आसतना एकूच सांगता की आम्ही सगळे जाण स्वामी विवेकानंदाक आपलो आदर्श मानचो. निश्चितच जाता आसत, म्हणजे जाता आसत म्हणण्यापेक्षा हांव म्हणटलो की केन्ना तरी स्वामी विवेकानंदांचो चरित्र आपल्याक ज्या ज्या पद्दतीत मेळटा, म्हणजे जितको मेळटा तितक्या पद्दतीत निश्चितच वाचचो. आणि तांच्यांनीच सांगलेलें शेवटचे हांव एक सांगता, अराइज अवेक एंड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचीव्ड. चलात उठात जागे जायत आणि आपलं ध्येय निश्चित करात, तो ध्येय गाठात तोपर्यंत थांबू नकात. इतकेच सांगता आणि माझे वाचन सोपयता. जय हिंद, जय गोमंत. थँक्यू सर. आमच्या गोय सरकारान असे बरेचसे स्कीम्स युवां खातीर इंट्रोड्यूस केले असतात. काही कारणा खातीर ते तुमच्या पर्यंत पाहूंक ना असत, पण जर कोणाक किती इन्क्वायरी असा जाऊ किती असा, आमच्या तिनूय आमदारांची स्वतंत्र अशी ऑफिसा असा, थंय येऊन तुम्ही इन्क्वायरी करपाक शकता, तुमका बऱ्यापैकी रिस्पॉन्स मेळटलो. फुडल्या सुवातेर मागता गौरीश नायक हांच्याकडे की त्यांनी आभाराचे भाषण करचे. भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित या स्वामी विवेकानंद युवा संमेलनाक आमकां आयज ह्या युवकांक मार्गदर्शन करपाक आयिल्ले सगळ्यांत पयलीं गोंय राज्याचे युवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हाचे चडांत चड देव बरें करूं म्हणटात. तशेंच भारतीय जनता पार्टीचे प्रेजिडेंट श्री सदानंद शेट तानावडे, आमचे संघटन महामंत्री श्री सतीश दोण, दाबोली मतदारसंघाचे तशेंच पंचायत मिनिस्टर आनी प्रोटोकॉल मिनिस्टर श्री मॉविन गिदुनो, वास्कोचे आमदार तशेंच केटीसीचे चेअरमॅन श्री कार्लोस आल्मेदा, आमचे भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी तशेंच रविंद्र भवनाचे चेअरमॅन श्री दामू नायक, तशेंच आमचे NRI कमिशनर श्री नरेंद्र सावयकर, आमचे स्टेट एक्झिक्युटीव्ह मेंबर श्री जयंत जाधव, तशेंच तिनूय मतदारसंघाचे आमचे प्रेजिडेंट श्री दीपक नायक, श्री संजय सातार्डेकर, श्री संदीप सूट. तशेंच आयज आमकां ह्या कार्यक्रमाक दोन दीस अशे आमकां आमच्या फाटल्यान राविल्ले युवा मोर्चाचे प्रेजिडेंट श्री समीर बरेकरू म्हणटात. तशेंच मुरमगांव युवा मोर्चाचे प्रेजिडेंट योगेश, दाबोली मतदारसंघाचे प्रेजिडेंट संकल्प महाले, वास्को मतदारसंघाचे जनरल सेक्रेटरी अमय चोपडेकर हांचे देव बरेकरू म्हणटा. तशेंच हांगा प्रेस तशेंच पुलीस हांचे हांव देव बरें करूं म्हणटात. तशेंच गोवा युवा मोर्चाचे व्हायस प्रेसिडेंट बाय रिमा सोनुलेकर. तशेंच हांगा आमकां ह्या सगळ्या मार्गदर्शन करपाक सगळे आमकां ऑल द स्पीकर्स हांचे हांव देव बरें करूं म्हणटा. आमचे पंच मेंबर नंदिनी देसाय, किरण नायक, गजानंद तिळवे, संकेत आस्त्रेकर हांणी आमकां सगळ्यांक बरें मार्गदर्शन दिलां. ह्या दोन दिसां भितर आमकां हो कार्यक्रम करपाक लायिल्लो, पूण तिनूय मतदारसंघाचे एकत्र येवन हो आमी येत्या वटेन हो कार्यक्रम केल्लो आसा. तुम्ही सगळे हांगा व्हडा संख्येन हांगा युवक हांगा उबे राहिल्ल्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा. शुभ रात्री. चोवीस